मला माझ्या त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचंय त्यासाठी काय करू तुला जीवनात कोणताही विषय असो तो स्वतःचे स्वतः अभ्यास कसा करायचा कळलं पाहिजे भोवती घडणारे बदल समजावून घेणे आणि त्या बदलात आपण विजयी ठरलो पाहिजे असं स्वतःला घडवणे स्वची ओळख करायला मी काय करू याचं आहे योग अर्थातच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि अर्थातच सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आज पाहणार आहोत आचाराची त्रिसूत्री 2023-24 या वर्षा या शैक्षणिक वर्षाच्या अधिष्ठान मालिकेचा आता हा भाग दोन आपण भाग एक मध्ये पाहिली आज विचाराची त्रिसूत्री स्वची ओळख त्यानुसार जीवनातल्या क्षेत्राची निवड करिअर प्रथम शैक्षणिक नंतर व्यावसायिक आणि त्या निवडलेल्या आणि किमान एका क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे हा विचार आपण समजावून घ्यायला मागचं सत्र वापरलं इकडून उभं राहून बोलतानाच माझं फील एन्जॉय केलं मी बोलताना ऐकताना तुम्ही एन्जॉय केलं काय ह्याचा तुम्ही विचार करायचा आणि ते एन्जॉय करत असताना मनाला एक प्रश्न पडू शकतो पडला पाहिजे किंवा ओके हे जे सगळं ऐकतोय ठीक आहे पोचतंय आणि कुठे हृदयापर्यंत पण पोचतंय आणि मेंदूपर्यंत पण पोचतंय एक नाही चालणार यातलं काहीतरी एक नाही चालणार की मी जे मुद्दे ऐकतो ऐकते आहे ते माझ्या हृदयापर्यंत पोचतायत पण मेंदूपर्यंत नाही म्हणण्याचा अर्थ आहे की बुवा भावनेनी सगळं मला पटतंय कळतंय काय विविध कारणं असतील त्याच्यातली ज्यातलं एक माझं भाग्याचं असतं की बहुसंख्य तरी मुलामुलींच्या मनात माझ्याबद्दल एक सद्भावना असते त्यामुळे सर म्हणतायत तर असं मी या सगळ्याला म्हणतोय हृदय ते पाहिजेच हा भावनेची उत्कटता असल्याशिवाय जीवनाचा प्रवास आनंद आणि यशाकडे करताच येत नाही नुसत्या कोरड्या हृदय पण ते पुरेस नाही मेंदू तर मेंदू म्हणजे थिंकिंग माइंड क्रिटिकल माइंड की जे ऐकताय डोळे मिटून कान बंद करून नाही ऐकायचं विचार करत ऐकायचं समजावून घेण्यासाठी ऐकायचं आहे ॲक्च्युली ऐकत असताना मनाला प्रश्नसुद्धा पडायला पाहिजेत त्याला ॲक्टिव्ह लिस्निंग म्हणतात ऐकणे नावाचं सुद्धा शास्त्र आहे बरं का श्रवण ऐकणे लिस्निंग स्किल्स कम्युनिकेशन स्किलमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यात हा लिस्निंग स्किल येतो की ऐकणे हे पण एक स्कि स्किल आहे ज्यामध्ये म्हटलं जातं की एक पॅसिव लिस्निंग आहे आणि एकाला नाव ॲक्टिव्ह लिस्निंग आहे तर पॅसिव लिस्निंग म्हणजे ठीक आहे मी बसलो बसले आहे ऐकतो आहे ठीक आहे तुम्ही सांगताय ठीक आहे फार तर उतरवून घेतो आहे पण हे सगळं पॅसिव्ह लिस्निंग आहे ऍक्टिव्ह लिस्निंगचा अर्थ होईल की हे जे मी ऐकतो ऐकते आहे हे मला समजतंय काय का बोललं जाते कितपत समजतंय आहे का आहे का सुद्धा बरं का की ओके ऐकत असताना एखाद्या मध्यवर जर समजा कोणाला वाटलं की जरा हे मला नाही आत्ता नाही पटत आहे नो प्रॉब्लेम इनफॅक्ट मी सांगतोय की हीच क्रिएटिव प्रोसेस आहे उगीच आंधळेपणाने ऐकण्यापेक्षा नीट विचार करत ऐकले असं वाटलं की एखादा ऐकताना जरा हा मुद्दा मला नाही याची पटत नाही आहे मग किंवा तिकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन थोडा मोस्ट वेलकम पण मग त्याला नाव आहे ॲक्टिव्ह लिस्निंग आणि खरं म्हणजे एकूणच शिक्षणाच्या प्रोसेसमध्ये आणि त्यात चाणक्य मंडलमध्ये तर त्याहून जास्ती की पाहिजे ते कायम ॲक्टिव्ह लिस्निंग पाहिजे पॅसिव नाही तसा भाग एकमध्ये जर असेल तर हे स्वच्छ ओळख त्यानुसार क्षेत्राची निवड आणि निवडलेल्या आणि त्या किमान एका तरी क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होणे हे ऐकत असताना मनाला येऊ शकतो प्रश्न माझं म्हणणं आला पाहिजेल की ओके सांगताय ते कळल्यासारखं तर वाटतंय आणि बेसिकली पटतं पण आहे पण पन कशी करून घेऊ की हा जो स्वच्छ ओळख कशी करू आणि समजा त्या स्वच्छ ओळखीच्या आधारावर मी माझं क्षेत्र निवडलं आता त्याच्यात मला उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे पण त्यासाठी मी काय करू तर मग त्याला मिळून आपण नाव दिलंय आचाराची त्रिसूत्री ॲक्शन पॉईंट्स ॲक्शन पॉईंट्स की ही आचाराची त्रिसूत्री आहे पूर्वीच्या काही वर्षांमध्ये आज मी तुम्हाला जे तीन मुद्दे सांगणार आहे ॲक्शन पॉइंट कॉमन सगळ्यांना तुम्ही कोणीही असा तुमचा स्व काही असो ॲक्च्युली ती स्वची ओळख व्हायला सुद्धा हे तिन्ही मुद्दे की बघ तुला ह्या प्रोसेसमधनं तुझा स्वची ओळखचा प्रवास होईल आणि मग जीवनात तू निवडशील ते क्षेत्र हां पण काही वेळा लक्षात घ्या की काही वेळा आपली इच्छा असो नसो एखादं क्षेत्र आपल्यावर येऊन पडतं तरी सुद्धा एकदा जर आता जर त्याच्यात काम करायचं करायचं तर ते उत्तमच करायचं तेव्हा उत्तम आणि प्रतिभावंत विवेकानंदांची जी हजारो काय सगळीच खरं म्हणजे वाक्य मला नेहमी प्रकाश दाखवतात मला वाटतं की तुम्हाही सर्वांना दाखवतील त्यातलं एक हा आत्ता बोलतो या मुद्द्याच्या संदर्भात की माझं क्षेत्र मी निवडलं काही वेळा तुम्ही निवडता पण काही वेळा क्षेत्र तुम्हाला निवडतं म्हणजे तुमच्यावर येऊन पडतं सुद्धा की ठीक तुमची इच्छा असो नसो येऊन पडतं तुमच्यावर मी जे पंचाहत्तर सोनेरी पानं लिहिलंय आणि ईश्वराने सद्बुद्धी दिली तर काही जण तरी वाचाल आणि माझ्याशी चर्चा कराल त्यावर त्यातलं एक सोनेरी पान भारताने दुधाच्या क्षेत्रामध्ये मिळवलेला जगात नंबर एक तर भारताने जगात दुधाच्या क्षेत्रात नंबर एक मिळवला यामध्ये सिंहाचा वाटा वर्गीस कुरियन म्हणून अधिकारी त्यांचा आहे हे मूळचे केरळमधले त्यांना व्हायचं होतं इंजिनियर घरची गरिबी आणि म्हणून स्कॉलरशिप हवी होती भारत सरकारची एक त्याच्यासाठी त्यांनी अर्ज केला बहुदा मेटॅलर्जी हा ब्रँच त्यांना हवी असलेली ब्रँच इंजिनिअरिंगची बहुदा मेटॅलर्जी पण त्यांनी गोष्टीत फरक नाही पडतोय तर भारत सरकारच्या त्या स्कॉलरशिप करता त्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि तो जो इंटरव्ह्यू घेणारा होता भारत सरकारचा त्यावेळेचा वरिष्ठ तो त्यावेळच्या तरुण असलेल्या वर्गीज कुरियनना म्हणाला की एकच स्कॉलरशिप शिल्लक आहे आणि ती डेअरी डेव्हलपमेंटमधली हवी असेल तर घे नाही तर जायचं तिकडं जा डेअरी डेव्हलपमेंटकडे वर्गीज कुरियन आपणहून वळले नाहीत काही स्वची ओळख होती म्हणून क्षेत्र निवडलं असं नाही क्षेत्रानी त्यांना निवडलं की कंपल्शन येऊनच पडली की आपल्याला व्हायचं आहे घरातली तर गरिबी आणि फी परवडणार पण नाही आहे हवं इंजिनिअरिंग म्हणून भारत सरकारच्या स्कॉलरशिपला अर्ज केला आहे आणि तो जो इंटरव्ह्यू होतो आहे तो सांगतो आहे की तू आहेस ती ब्रँच नाही मिळणार आहे तुला बहुधा कम्प्युटर हा कदाचित आता बोलताना माझं मन सांगतं की नाही त्याचवेळी त्यांना कम्प्युटरची ब्रँच हवी होती आणि हा इंटरव्ह्यू घेणारा सांगतोय की माझ्याकडे आता एकच स्कॉलरशिप शिल्लक आहे आणि ती डेअरी डेव्हलपमेंटचे अमेरिकेत की तुला शिकायला आम्ही पाठवू अमेरिकेत पण डेअरी डेव्हलपमेंट हां वर्गीज कुरियन यांना ती घ्यावी लागली ठीक आहे पण एकदा घेतल्यावर त्यांनी त्या क्षेत्रात गाठलेली उंची नुसती एक्सलंट आणि क्रिएटिव्हिटीची नाही आहे अधिष्ठान मालिकेचा जो भाग तीन मी तुमच्याशी बोलणार आहे त्याचं नाव आहे जिनियसची जोपासना जीनियस ते भाग तीनमध्ये बोलिन सविस्तर पण खूप विचार करून आणि जीवन कळत गेल्याचा दावा करत मला वाटलं की चाणक्यतल्या मुलामुलींशी हा विषय बोलला पाहिजे असा गेली चार पाच वर्षात डेव्हलप करून आता आपण अधिष्ठान मालिकेत बोलतो की आपल्याला नुसतं स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत नाही व्हायचे त्या उत्तम आणि प्रतिभावंताच्याही एका अत्यंत असामान्य उंचीचं नाव आहे हो जिनियस की आपल्या क्षेत्रातला जिनियस पुढच्या भागामध्ये मा मला माहिती आहे मी सविस्तर सांगीन पण आत्ताच एक इक्वेशन सांगून ठेवतं की ते मी तयार केले ते माझं इक्वेशन आहे मी त्याला नाव दिले कंसात ई मल्टिप्लायड बाय सी रेज टू एन इज इक्वल टू जी एक्सलन्स मल्टिप्लायड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू एन इज इक्वल टू जीनियस की नुसती उत्तमता प्रतिभाही नाही त्या उत्तमता ही उंची की आई शपथ हे अजबच आहे त्यांनी त्याच्या क्षेत्रात जी गाठली उंची ती त्याला तपश्चर्या अर्थातच पण मग वर्गीज कुरियन हे त्याचं उदाहरण आहे ओके फार काही स्व ओळखून दुधाचं क्षेत्र निवडलं होतं नाही ते चॉईसच नव्हता हवं असेल तेवढं घे पण घेतलं ना वर्गीस कुरीने त्याच्यामध्ये त्यांनी तर ची उंची गाठलीच पण भारताला नंबर एक बनवला दुधाच्या क्षेत्रात दोन हजार नऊमध्ये आपण पहिला नंबर मिळवला जगात दुधाच्या दूध उत्पादनात नंबर एक भारत झाला दोन हजार नऊ पण त्या एका वर्षापुरता नाही झाला टिकवू नाही अजूनपर्यंत आणि होताना आपण मागं कोणाला टाकलं कोणतरी इथिओपिया नायजेरिया वगैरेला नाही मागं टाकलं त्यावेळी दूध उत्पादनात जगात नंबर एक होती अमेरिका अमेरिकेला मागे टाकलं आणि वर्गीज कोरियन यांची जीवन कहाणी आणि त्यांनी घडवलेली अमूल स्टोरी सगळीच चित्त थरारक आणि आपल्याला शिकवणारी आहे पण ही मग की फार स्वतःला ओळखून निवडलं होतं असं नाही पण निवडलं त्या क्षेत्राने तुला निवडलं आता त्याच्यात उत्तम आता निवडलं घेतलंच ना ते मग ते थर्ड रेट नाही करायचं बंकस पाट्या टाकल्यासारखं नाही करायचं घेतलं ना आता एकदा ते आहे ना आता त्याच्यात मग तो उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठीच काम करायचं आहे आणि वर्गीस कुरियन यांनी तर तो मग जिनियसचाच आदर्श आपल्यासमोर उभा करून दाखवला मला आवडलेलं विवेकानंदांचं वाक्य आहे इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय हा पूर्वार्ध आहे जे करण्यात तुम्हाला आनंद आहे ते करा जीवनात इथे फक्त एक माझी तळटीप जोडतो विवेकानंदांचा विद्यार्थी या नात्याने एक माझी तळटीप की त्या आनंदामध्ये सिगरेट दारू तंबाखू बसत नाही कालच माझा इथे युपीएससी करता तास झाला काहीतरी संदर्भ आला होता म्हणूनही मी बोलून आत्ता नाही मी त्याच्यावर वेळ वेळ घेणार आहे पण आता का आता तर काय विवेकानंदच म्हणतात की जीवनात काय करा जे करण्यात तुम्हाला आनंद वाटतो ते करा मग मला पिण्यामध्ये आनंद वाटतो मला सिगरेट फुंकून माझ्याही छातीचं चा खोकं आणि आसपास वावरणाऱ्यांच्याही पॅसिव सेल स्मोकिंगमध्ये त्यांच्याही छातीचं चा खोकं ह्याच्यात मला आनंद वाटतो मला तंबाखू खाण्यामध्ये आनंद वाटतो पुरुष असेल तर कोपऱ्या जी टोळकी उभी असतात की जे मुलींचं तरुण मुलींचं जीवन नको करून सोडतात जर म्हणायला लागले आण तो नाही आनंदाची ती नाही आहे व्याख्या क्रिएटिव आनंद पॉझिटिव्ह आनंद तुला जीवनात जे करण्यात आनंद वाटतो ते म्हणजे स्वची ओळख आहे जे मागच्या वेळी आपण पाहिलं की सहजपणे काय समजतं काय करण्यामध्ये तुझा जीव सहजपणे रमतो कुठल्या तासाची किंवा ॲक्टिव्हिटीची तू सहजपणे वाट पाहतो पाहतेस समजा त्या ॲक्टिव्हिटी शिकवायला संबंधित जो शिक्षक आहे तो समोर उभा राहिला त्यांनी काही सांगायच्या आधी तुला तो कळतोच विषय कळतोच की असा कळतोच विषय ते तुझं क्षेत्र आहे इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय पण जीवन दरवेळी देतं का हा ऑप्शन की दी दी ऑप्शन द फ्रीडम टू डू वॉट यू एन्जॉय नाही वस्तुस्थिती आहे की काही वेळा अंगावर जबाबदाऱ्या येऊन पडतात आणि त्या कराव्याच लागतात अविनाश धर्माधिकारीला त्याचे वडील घरात म्हणत होते लहानपणापासून की अविनाश आय एस हो मग अविनाश धर्माधिकारीच्या वडिलांकडे आय एस होता येण्याची नव्हते वय बुद्धिमत्ता कुवत कष्ट करायची तयारी सगळं काय ते माझं म्हणणं होती पण माझ्या वडिलांना आई आठवतच नाही काही कळायच्यात आई गेली आणि माझ्या वडिलांचे वडील सुद्धा माझे वडील अकरा वर्षाचे असताना गेले अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी पडली अंगावर आणि मोठा घरातले त्यामुळे अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली मग लहानपणी अंगावर पडली ती जबाबदारी घ्यावी लागली तर ते म्हणजे अजून भारत स्वतंत्र होण्याच्या थोडा आधीचा काळ तर ते गाव निजामशाहीमध्ये येत होतं तर निजामाच्या सरकारमध्ये कारकून म्हणून नोकरी मिळाली ती घ्यावी लागली कारण घरची सगळी जबाबदारी होती आणि तसं मग जीवन हा एक चरक आहे तुम्ही एकदा त्या चरकात बोट घातलं किंवा अडकलं जरी तरी ते तुम्हाला ओढून घेतं त्याच्यामध्ये मग आमच्या वडील राहिले जगत घडवलं मुलांनाही आई आणि वडिलांनी मिळून कानावर घातलं ते करताना की आय एस हो पण मग वडिलांना नाही नव्हता आलं मग त्यांनी काय आयुष्यभर रडायचं असे असतात बरं का माणसं आयुष्यभर असतात अशी माणसं की ते कधी आहे त्याच्यात सुख मानतच नाहीत जे माझं सांगून झालं की बघावं तेव्हा एक तर तो तोंड वाकडं एरंडेल प्यालेले एवढे जणं जर एरंडेल प्यायला लागले तर रेशनिंग करायला लागेल तर रेशनिंग म्हणजे मग एरंडेलचा काळा बाजार आहे आणि मग ते मग नुसतं पिऊन पण थांबत नाहीत मग ते डायलिसिसची प्रोसेस वापरून ब्लड ट्रान्सफ्युजन करून रक्ताच्या जागी एरंडेलच भरलेलं असतं की छान बघावं तेव्हा झालं यांचं तोंड बघावं तर वाकडच वाकडच की काही वेळा प्रश्न भरतो आता एवढं सगळं चांगलं झालं तरी याचं तोंड असं वाकडं का मराठीतले उत्तम म्हणे सुख आहे फार छान वाक्य की याचं सुखच दुखतंय आता की आता ह्याला काय झालं नाही ह्याचं सुखच दुखतंय असं बघावं तेव्हा असं की तोंड वाकडंच कशाचेच कशाचेच त्यांना स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात सुद्धा एक वस्तुस्थिती आहे की बहुसंख्य जणांना बाय फर्स्ट चॉईस आय एस व्हायचं असतं देतात परीक्षा नाही मिळत आय एस काही जणांना माझं नेहमी सांगणं आहे की सर्व सर्व्हिसेस इक्वल आहेत चॉईस जरूर असावा आपापला आय एस आय पी एस आय एफ एस एम पी एस सी देत आहेत त्यांचा पण सर्व्हिसेस इक्वल आहेत आणि तुम्ही कुठल्या सर्व्हिसला सिलेक्ट झालात याला सिलेक्ट होण्याच्या पलीकडे जास्ती महत्त्व नाही आहे सिलेक्ट होण्याच्या पलीकडे जास्ती महत्त्व आहे तुमचा त्या सर्व्हिसमधला परफॉर्मन्स तर तुम्ही कुठल्या कुठे पोचता पण मीही पाहिलं आहे आणि सर्व्हिसमध्ये जे आहेत ते आयुष्यभर पाहतात की मुळात व्हायचं होतं आय एस पण जे काही रँक आली आणि पुन्हा अटेम्प्ट दिले आणि काहीतरी नाही शेवटी ह्या कुठली ही, ही मला दुसरी कुठली तरी सर्व्हिस मिळाली कुठली तरी असं वाटत असतं कुठली कमी नाही आहे बरं का पण आता इंडियन पोस्टल सर्व्हिस आपला चाणक्य मंडलचा एक हिरा अशा सर्व्हिसमध्ये काम करतो की जे नाव लक्षात ठेवायला आणि उच्चारायला पण अवघड आहे असं लालच काय इंडियन पोस्ट अँड टेलिग्राफ अकाउंट्स अँड फायनान्स सर्व्हिस इतकं सोपं नाव आहे लक्षात ठेवायला तो आत्ता येऊन तुमच्याशी बोलून गेलाय बरं तो त्याचा अभ्यास आणि करताना माझी भावना की याची योग्यता आहे सोण्याची आहे का नाही झाला उत्तरच नाही आहे पण झाला तर त्या सर्व्हिसमध्ये तो आता जे काम करतोय ते उत्तम आहे हे विवेकानंद सांगतायत इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय हा पूर्वार्ध आहे पण दरवेळी शक्य होतो का नाही होत मग हे काय विवेकानंदांना कळत नव्हतं हे जीवन मग त्यांचं त्यांनी अर्ध्यावळीचं उत्तर देऊन ठेवलंय इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय बट इफ यू कॅन्ट देन लर्न टू एन्जॉय व्हॉट यू डू की पहिला तर चॉईस आहे आपलं करिअर आणि व्यक्तिमत्व घडवताना तुम्हाला सहजगत्या जो आनंद वाटतो ते करा पण काही कारणाने नाही काही तुमच्यावर येऊन पडलं हां मग आता ते आनंदाने करा मग आता ते आनंद नाहीत करत बरं का माणसं आयुष्यभर आता सातव्या वेतन आयोग आणि आता आठवा लागू झाला लागू म्हणजे नेमला गेलाय तुम्ही सर्व्हिसमध्ये जाऊन एखाद दुसरं वर्ष होईपर्यंत आठवा वेतन आयोग लागू पण होईल बरं मग एक तर मी सांगून झालं की हवा असतं आहे पण मिळत नाही दुसरी कुठली तरी सर्व्हिस मिळते आणि मग त्याच्याबद्दल आयुष्यभर त्या दुःखामध्ये त्या सर्व्हिसमध्ये कसे बसे दिवस काढत असतात मला जमतं तिथे माझं सांगून झालं की बाबा तुझी इच्छा होती अमुकीशी लग्न व्हावं पण नाही झालं आता जिच्याशी झालं तिच्याबरोबर संसार नीट करणं आणि हे फक्त मुलांकरता नाही मुलींकरता पण आहे पण नाही होत माणसाचं असं ते त्यांच्या डोक्यातनं जन्मभर जात नाही कधी की आपल्याला व्हायचं होतं आहेस पण हे कुठल्या तरी ह्या सर्व्हिसमध्ये येऊन पडलो पण म्हणून मग आय एस मधल्या खुश असतात का की आय एस व्हायचं होतं आय एस मिळाली सर्व्हिस बद्दल बोलतोय असतात <laughs> का खुश तर दुर्दैवाने तुम्हाला ही सर्व्हिस काढ हा मानवी स्वभाव आहे तुम्ही मध्ये जाल तेव्हाही दिसेल की तरी त्यांची अखंड कुरकुरच चालू असते कशाचे स्केलच नीट नाही पगारच नीट नाही आमच्या जबाबदाऱ्यात जास्ती असतात चोवीस तास काम करायला लागतं प्रायव्हेट लाईव्ह लाईफ काही नाही शिल्लक वगैरे वगैरे सगळे मग झाला कशाला मग तुला काय नव्याने कळलं आता हो नको ना तुझ्या हत्तीवर बसून साखर वाटत कोणी सांगायला आलं होतं का की तुझ्यापासून देश अडलाय भाऊ आय एस झालं <laughs> पण कुरकुरच असे अखंड सांगत की आता सातवा वेतन आयोग जेव्हा आला हुँ? कायम वेतन आयोग पहिल्यांदा लागू होतो आय एस अधिकाऱ्यांना कायम कारण आय एस म्हणजे सरकारचे जावं <laughs> किंवा आता सुनबाई म्हणूयात हल्ली सुनबाई यांचा तोराई वाढत चाललाय ज्या कहाण्या मला कानावर येत आहेत ठिकठिकाणाहून पण त्यामुळे आय एस म्हणजे ते वेतन आयोग पे कमिशन जे कॉन्स्टिट्युशनल आहे राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार नेमलं जातं त्याचा सदस्य सचिव मेंबर सेक्रेटरी नेहमी वरिष्ठ आय अधिकारी असतो तर त्यामुळे वेतन आयोगाचे रिझल्ट जेव्हा म्हणजे शिफारशी होतात आणि सरकार समजा कॅबिनेटची कमिटी नेमून निर्णय घेतं की सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य हां पहिल्या आय ए एसला लागू होतात कारण फायली पण आय एस अधिकारीच हाताळत असतात सह्या पण आय एस अधिकाऱ्यांच्याच होतात त्यामुळे पहिल्या आय एस अधिकाऱ्यांच्यावर लागू होतात मग आता गोची लक्षात घ्या की युनिफॉर्म सर्व्हिसेस म्हणजे आर्मी सिव्हिल सर्व्हिसवर नाराज असते वेतन आयोग जेव्हा लागू होतो तेव्हा आर्मी सिव्हिल सर्व्हिसवर नाराज असते की ह्यांचे वेतनं जास्ती वाढली आर्मीची वाढली जरी तरी मग आर्मीची नाराजी असते किंवा युनिफॉर्म सर्व्हिस पॅरामिलिटरी फोर्सेस सी ए पी एफ म्हणजे आर्म पोलीस ह्यांचे की आमचे वाढले जरी असले पगार तरी सिव्हिलचे जास्ती वाढले म्हणून सिव्हिल सर्व्हिस खुश असते का की आमचे जास्ती वाढले नाही सिव्हिलमध्ये आय एस विरुद्ध इतर सगळ्या सर्विस की बाकीच्या सगळ्या सर्व्हिसेस मिळून शंख करत असतात की वाढले खरे पण ह्या लेखा आय एस यांचे लेखाच्यांचे जास्ती वाढले आणि ह्यांनी वाढवून घेतले बरं नुसतं नाही काही सर्व्हिसेसना पगार वाढतो पण तो मिळणं नाही चालू होत तो तुमच्या प्रॉव्हिडंट फंडात जमा होतो हां आय एसना मिळणं पण चालू होतं नुसतं नाही एरियर्स म्हणतात म्हणजे बॅकलॉग की तो या तारखेपासून लागू असेल तर त्या तारखेपासूनच्या आय एस अधिकाऱ्यांना मिळतो सुद्धा प्रत्यक्षात त्यामुळे बाकीच्या सिव्हिल सर्व्हिसेसची ती तक्रार असते की आमचे वाढले खरे पण हे लेखाचे आय ए एस हे सगळे हे बसलेत वरिष्ठ पदांवर यांनी स्वतःचे वाढवून पण घेतले ॲरियर्स पण घेतल्या आणि पहिलं स्वतःला लागू पण केलं मग आय खुश पाहिजेत का नाही त्यांची चर्चा चालू असते की आमच्यापेक्षा प्रायव्हेट सेक्टरचं बघा इकडं आम्ही चोवीस तास ड्युटीवर असतो कुठल्याही क्षणी काही इमर्जन्सी काही ते करावंच लागतं शेवटी जबाबदार आम्हीच आहोत आणि कामाच्या तुलनेत आमचा पगार आमच्याच वयाचे आमच्यापेक्षा कमी काम पण कॉर्पोरेट सेक्टरमधल्यांचे पगार आमच्या दुप्पट आहेत मग कॉर्पोरेट सेक्टरमधले एक्झिक्युटिव खुश पाहिजेत ते म्हणतात आमचं काय घेऊन बसलं आहे अमेरिकेतल्या कॉर्पोरेट सेक्टरला ह्याच्यापेक्षा जास्ती पैसे त्यांना तर डॉलरमध्ये मिळतात एक डॉलर म्हणजे आता ब्याऐंशी रुपये आज संध्याकाळपर्यंत ते त्र्याऐंशी झाले का एक्क्याऐंशी झाले जरा माझं लक्षात नाही आजचं पण त्यांना डॉलरमध्ये मिळतात आणि शिवाय भारतात त्याच्यावर टॅक्स पण नसतो तर अमेरिकन कॉर्पोरेट सेक्टर अमेरिकन कॉर्पोरेट सेक्टरमधले एक्झिक्युटिव्ह आहेत का खुश की आम्हाला पगार चांगले मिळतात ते जपानकडे बोट दाखवतात की जगामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हायएस्ट पगार जपानमध्ये हायेस्ट पेमेंट्स जपानमध्ये जपान मधले कॉर्पोरेट मदले खुश आहेत का ते म्हणतात पैशानी काय होतंय भारतीयांच्याकडे बघा गरीब असून किती हसतमुख असतात <laughs> <laughs> माणसाची ही कधी संपतच नाही पण त्यामुळे निवडलेलं क्षेत्र तर आयदर द वन दॅट यू एन्जॉय और लर्न टू एन्जॉय व्हॉट यू डू की कराय आता करायचं आता डेअरी डेव्हलपमेंट येऊन पडलं ना आपल्यावर आता त्याच्या जीव ओतून नीट मनापासून करायचं अशी उत्तमता आणि प्रतिभा तेव्हा आता त्यासाठी मी काय करू तर मी तुम्हाला शंभर टक्के आत्मविश्वासाने सांगतो की आज मी तीन सांगणार आहे ॲक्शन पॉईंट्स की तुमच्या जीवनात हे करा मग यावरच्या भाषणापेक्षा आपल्या है। जीवनात ते करायला महत्त्व जास्त आहे अविनाश धर्माधिकारीच्या भाषणाला महत्त्व फार नाही आहे पण हॅबिट फॉर्मेशन की आपल्या जीवनात मी ते करायला लागलो आहे तो अधिष्ठान मालिका आणि पुढे अधिष्ठान दिवस ह्याचा मुख्य रोल आहे की स्वतःला घडवणे माझी भावना आहे की तुम्हाला चाणक्य मंडल नाही घडवत तुम्हाला मी एवढा पण गर्विष्ठ होऊ नाही शकत की जणू मी घडवतो तुम्हाला नाही आहे माझ्यापाशी आहे घडवायचं आहे तुम्ही स्वतःला तसं तुम्ही ठरवल्यावर बहुधा चाणक्य मंडल तुमच्याकरता एक योग्य जागा योग्य घर योग्य व्यासपीठ असेल आणि व्यक्ती म्हणून मी सुद्धा साधनं मात्र इन्स्ट्रुमेंटल करायचं आहे आपल्यालाच ती विचार करून आपण ठरवलेली अधिष्ठान मालिक आहे आणि विचार माझा आहे त्यामागचा की काय सांगितलं पाहिजे सर्वांना आणि ते एकदा शैक्षणिक वर्ष सुरू झालं आणि आपले सगळे कोर्सेस त्याचा कोरम जरा फुल झाला की जरा ओळीने खरे आयडियली सहा दीड ते दोन तासाची सहा व्याख्यानं आणि दर होताना नंतर बॅचवर वर्गामध्ये प्रत्यक्ष त्याची चर्चा पण ते मनापासून सहभागी होणे मनापासून ऐकणे त्यावर स्वतंत्र बुद्धीने विचार करणे वाटेल तिथे प्रश्न विचारणे जिथे वाटेल की मला हे कळलं नाही आहे पटलं नाही तिथे आणि सगळ्यानंतर सगळ्यात महत्त्व आहे स्वतःला घडवणे म्हणजे ॲक्शन हॅबिट फॉर्मेशन तिथे ॲटिट्यूडला फार मोठं महत्त्व आहे बरं का आपण आता हे वर्षानुवर्ष घेतो ही अधिष्ठान मालिका आणि मला एक आनंदाचा अनुभव आहे की हजारोंच्या संख्येने तरुण मुलं मुली चाणक्यच्या मांडवाखालनं जातात जीवनात पुढे जिथे जातात सिव्हिल सर्व्हिस सकट तिथे तसं ऋणानुबंध असतात आयुष्यभरासाठी आणि आपण काय शिकलो चाणक्यत हे त्यांना पदोपदी की त्यावेळी हे सांगितलं बरं का असं आठवत असते त्यांना पार यू पी एस सी एम पी एस सीचे रिझल्ट आले आणि ज्यांना त्या यू पी एस सी एम पी एस सीच्या भाषेत यश मिळालं त्यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम आपण करतो समजा गणेश कला सभागृहामध्ये तिथे बोलताना यू पी एस सी एम पी एस सीत यशस्वी झालेल्याही कित्येकांनी बोलून दाखवलं आहे की आज यश मिळवल्यानंतर पहिलं काय आहे स्वची ओळख की ते ऐकलं आता त्यातली उत्तमता आणि प्रतिभा आणि निवडलं गेल्यावरही नाही सर्व्हिसमध्ये जाऊन पाच दहा पंधरा वीस वर्ष झाली तरी हे लक्षात असतं उपासना लक्षात असते प्रार्थना लक्षात असते कोरोना काळामध्ये आपले दोघं जण इंडियन फॉरेन सर्व्हिसला सिलेक्ट झालेले पॅरिसमध्ये पोस्टिंगवर होते चाणक्य तर शिकलेले आणि पती पत्नी आता तरी अभ्यास नीट करा आणि <laughs> दोघंही इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये तर त्यांचं पोस्टिंग पॅरिसमध्ये होतं कोरोना काळ ह त्यातल्या एका संध्याकाळी आउट ऑफ नोर काही तत्कालिक कारण तिचं तिचं असेल पण स्मिता पाटील तिचं न तिने ट्विटरवरच पोस्ट दिली ट्विटर एक ट्विटरवरच पोस्ट मुळची इंग्लिशमध्ये पण ती म्हणली की इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये काम करतानाही या ओळी आठवल्या नाहीत असा माझा एकही दिवस जात नाही जरी एक अश्रूप सहा असा आला तरी जन्म काहीचं कामासं आलं के की आपल्या आहोत त्या सर्व्हिसमध्ये अश्रू पोचण्याचं काम मला आनंद असतो की बहुसंख्य जणांना बहु अधिष्ठान बरोबर पोचतं मनापर्यंत पण ते होताना जरा दुर्दैव काही वेळान माझ्या मनातलं त्याचं दुःख जात नाही की आपण कितीही मनापासून आणि तळमळून सांगायचा प्रयत्न केला तरी काही नाहीच पोचत त्यांचे पण पालथे घडे नाहीच पोचत त्याच्यात तुम्ही नाही आहात दांड्या मारणार आहेत त्यांना बोलून काही उपयोग नाही आहे ते दांड्याच मारत आहेत पण ॲटिट्यूड का सवाल आहे मागच्या काही वर्षांमध्ये मा मी काही वेळा एखाद दुसऱ्याकडनं आणि ती डायरेक्ट माझ्यापाशी नाही पण हा त्याला म्हणत होता त्याला आशा आशा <laughs> ते त्याला पटलं नाही ते त्यांनी मला कानावर घातलं सरतो किंवा ती असं असं म्हणत होते काय की अधिष्ठान मालिका म्हणजे टाईमपास असतो म्हणलं आई शपथ की अविनाश धर्माधिकारी सुशिक्षित बेरोजगार आहे त्याला काही उद्योगधंदे नाहीत शिवाय त्याची भाषणं दुसरं कोणी ऐकत नाही त्यामुळे चाणक्यात आलेले बकरे म्हणजे ताब्यात सापडलेत की बसा आणि ऐकवा त्यांना आता तेवढा भाग मी तुम्हाला सांगतोच <laughs> की तुमच्या मानगुटीवर मी बसलोय ते आयुष्यभरासाठी आता बघा तुम्ही लिहून घ्या बघा तुम्हाला वेगवेगळ्या वळणावर खारखन एकदम समोर चाणक्य मंडल किंवा अविनाश धर्माधिकारी उभे राहतात की नाही की काहीतरी त्यावेळेला प्रश्न आला समोर फाईल हाताळतोय झाला ऑफिसर शुभेच्छा आहेत आणि सरकारमधले किंवा आता आपण जो शब्द ऐकला पहिल्या भागात अधिकारी आणि तो अधिकारी म्हणजे दरवेळी सरकारमधला नाही अधिकारी आपल्या क्षेत्रातला अधिकारी आणि जीवन जगताना समोर येणारे प्रश्न तुम्हाला मी आत्ता इथे उभं राहून शंभर टक्के गॅरंटीने सांगतो की बघा अशा वेळा येणार की असा मराठीतला चांगला शब्द आहे दत्त म्हणून आणि इंग्लिशमधला आऊट ऑफ नो वेअर किंवा आऊट ऑफ ब्लू असं समोर की एकदम आठवतं की अमुक तासाला त्यावेळी सर असं म्हटले होते बरं का किंवा चाणक्य मंडलचं जे डिझाईन आहे कोर्सेस त्याच्यात या यावेळी असं असं झालं बरं का बघा त्याच्यात उत्तर सापडतं की नाही तेव्हा या अधिष्ठान मालिकेबाबतसुद्धा ॲटिट्यूडला फार महत्त्व आहे बरं का आणि तिथे माणसाच्या माणूसपणाचंच एक वैशिष्ट्य ही आपली गोची आहे आपली सगळ्यांची ज्यांनी त्यांनी विचार करायचा नाहीत कशाला म्हणतोय माणसाच्या माणूसपणाचीच गोची हा एखाद्या गोष्टीची सक्ती केली माणसाला आवडत नाही ते मी समजू शकतो आणि आवडत नाही मधनं रेझिस्टन्स तयार होतो आणि असं सक्ती केली का आता तर नाहीच करणार आता तर काही करीन पण हे नाही करणार समजा घरामध्ये आई वडीलमधला कोणीतरी काहीतरी त्यांचा त्यांचा प्रोफेशन असतो समजा डॉक्टर त्यामुळे मुलामुलीकडनं अपेक्षा असते तू डॉक्टर घरामध्ये चर्चा होते की तू डॉक्टर झाला पाहिजे तो पोरगा किंवा पोरगी ऐकतात ऐकतात मनात एकेवेळी निश्चय करतात आता जीवनात काही करीन पण डॉक्टर नाही होणार एक प्रकारचा रेझिस्टन्स माणसाला सक्ती आवडत नाही मला त्याचं कारण कळलेलं आहे आणि कारण आहे सक्ती म्हणजे स्वातंत्र्यावर घातलेली मर्यादा आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम की कोणीतरी आपल्याला सक्ती करते की उठ पाच वाजले उठ योग कर व्यायाम कर नाही करणार दूधच पी की ते दुसरंच पित आहे <laughs> एका बाजूला सक्ती आवडत नाही ओके पण दुसऱ्या बाजूला ऐच्छित ठेवलं तर आपण आपणहून करत नाही विचार करा सहज विचार करा किती वेळा कॉलेजच्या कोपऱ्यावर पोरंपोरी जमलेले असतात किल्ली गरगर फिरवत गप्पा चालू असतात पुलंच्या भाषेत बोलायचं तर सुबक ठेंगणीकडे लक्ष असतं आणि जे काय चालू असेल आपलं आणि त्याच्यामध्ये कोणतरी येतो हे उद्या अमुक अमुक आहे पाच वाजता आहे ते सेशन अमुक अमुक पाच वाजता आहे हां ग्रुपमध्ये पहिला प्रश्न काय तो कंपल्सरी आहे का <laughs> नाही ना मग काय नाही गेलं तरी चालतंय म्हणजे कंपल्सरी केलं तर रेझिस्टन्स आणि कंपल्सरी नसलं तर आम्ही ते नाही करणार याला मराठीत उत्तम मन आहे ती म्हणजे धरलं तर आणि सोडलं तर पळतंय की त्याला काय आता ते काय आहे ते धरलं तर आणि सोडलं तर पळतंय काय आहे कुत्र आहे का काय आहे का पण त्याला जर धरलं तर ते चावतंय म्हणून सोडून दिलं तर ते, ते पळून जातंय हे, हे मन आहे हे मन नावाचं कुत्र आहे आणि तिथे असतं की घडवायचं असतंय स्वतःलाच आपण आणि स्वतंत्र बुद्धीने कळणे आणि आता मी आयुष्यामध्ये जे करतो आहे ते मला कळून सवरून करतो आहे म्हणून मी तुम्हाला सुचवणार आहे की पूर्वीच्या वर्षांमध्ये जेव्हा अधिष्ठान मालिका झाल्या सहा भागात आपण यावर्षी घेणार आहोत चार भागात आणि मी मनात काही ठरवलं आहे त्याचं डिझाईन शेवटी ते किती जणांना माझी उपमा आता माहिती झाली एव्हानापर्यंत मला कल्पना नाही माझा एक एक तास किंवा सत्र असं म्हटलं तर मैफल असते स्टँडअप कॉमेडी शो पण असतो आणि जे स्टेजवर प्रोफेशनल स्टँडअप कॉमेडी शो करतायत त्यांनी नशीब समजावं की मी ते प्रोफेशनल करत नाहीये <laughs> नाही तर त्यांच्या पोटावर पाय आणि मी पण माझा एक एक तास किंवा सत्र हे जसं स्टँडअप कॉमेडी शो तसं मग ती मैफल पण असते माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे की कुठल्या दिवशी सूर लागून जाईल हे असं आधी गॅरंटीने सांगता नाही आहेत सूर तेच असतात सारे गम पधनिसा आणि समजा राग सादर करायचा झाला की बाबा एक माझा एक अत्यंत लाडका राग मालकंस आहे दरबारी नावाचा आहे यमन नावाचा आहे तर पंडित भीमसेन जोशी किंवा अगदी अलीकडे आपल्यातनं गेल्या त्या मालिनीताई राजूरकर ह्या पण असामान्य गायिका आणि माझं एक भाग्य आहे की रविवारी संध्याकाळी प्रभा अत्रेंचा एक सत्कार समारंभ आहे त्याचा मी प्रमुख पाहुणा अत्रे नव्वद वर्षाच्या झाले जशा आशाताई झाल्या आत्ता नव्वद तशा प्रभा अत्रे पण प्रभा अत्रे शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज माझं म्हणणं आहे त्यांच्या चरणाशी बसलो तरी आपलं भाग्य आहे तर मला तर टिळक स्मारक मंदिरामध्ये रविवारी त्यांच्या असं शेजारी बसायला मिळणार आहे आणि मी त्यासाठी प्रभात्यांनी लिहिलेली पुस्तकं पण वाचतोय तर त्या त्या कलाकारांनी सादर केलेला समजा आपण मालकंस म्हणून तर सगळा मालकवस एकच असतो हो का उत्तर नाही आहे नाही आहे असं सांगतं की भीमसेनजीच मालकंस सादर करतायत पण ऐकणाऱ्या दर्दी श्रोत्यांमधला कोणीतरी म्हणतो की ते अमुक अमुक वेळी भीमसेनजींनी जे जो मालक तो त्याची तुलनाच नाही कशाशे मैफल असते सूर लागून जाणे माझा मुद्दा आहे की मागच्या वर्षांमध्ये झालेल्या अधिष्ठान मालिकांच्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत मी कानावर घालतो आहे की ज्यांना आत्मप्रेरणेनी स्वयं हिच्यात कुठं काय कंपल्शन नाही आहे कोणी मॉनिटर नाही करणार आहे की तू वाचलं पाहिलंस का सगळे पण मी कल्पना सांगून ठेवतो आहे की वर्षीची अधिष्ठान मालिका होते आणि ती जरी चार भागातली होत असली तरी माझं म्हणणं आहे की शक्यतो वेळात वेळ काढून तुमचा वेळ प्लॅन करून ती यूट्यूबवरची ऐका मी तुम्हाला यावर्षी घेताना एवढं सांगतोय की मूळचे मुद्दे तेच पण मी आधीच्या व्याख्यानमालांच्यामध्ये जे उदाहरणं गोष्टी किंवा दरवर्षी मी काही मुद्द्यांची भर घालतो तर ते आधीच्या वर ते वेगळं येते त्यामुळे मुद्दे राहतील की अरे स्वतःला ओळख अगं स्वतःला ओळख त्यानुसार क्षेत्र निवड आणि आता ते निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत हो आणि हे तुला व्हायचं आहे का कसं ओळख स्वतःला आणि त्यासाठी उत्तम आणि प्रतिभावंत तर हे किमान हे तीन मुद्दे आहेत हे तुझ्या जीवनामध्ये तर मी आज कानावर घालतो आहे सगळ्यांच्या की यूट्यूबवरची अधिष्ठान मालिका कृपया ऐकण्याचे करावे आणि ते म्हणजे कानात हेडफोन घालून नीट नोट्स त्याच्या आणि मग मा वर्गावर माझा जेव्हा इंटरॅक्टिव्ह तास होणार आहे तेव्हा त्यातल्या ते असलेल्या शंका त्या आधी लिहून पाठवल्या तरी चालेल किंवा तास चालू असताना हात वर करून किंवा जे ऑनलाईन आहेत त्यांनी चॅटबॉक्समध्ये किंवा हँड रेझिंग करून आत्ता मी बोलताना सुद्धा जे आपोआप जोक होत आहेत मी करत नसतो बरं काय जाता जाता ऐकून ठेवा की मी जेव्हा बोलायचा प्लॅन केलेला असतो तेव्हा मी ह्याच्यात काय जोक करणार आहे हे आधी नसतं ठरलेलं आधी नसतं ठरलेलं ते अशी ती मैफल आहे की ते काय येत आहे त्यावेळेला आणि त्यातली स्पॉन्टेनिटी आहे प्लॅन नसतो केलेला की जोक नंबर ब्याण्णव हो। <laughs> एका संध्याकाळी काही मित्र त्यांचा अड्डा जमत असतो एका ठिकाणी दुसऱ्या एका मित्राला प्रश्न पडतो हो की तुम्ही लेखो रोज जमून काय करता तिथे मला यायचं आहे म्हणून पहिला मित्र त्या दुसऱ्या मित्राला म्हणा तुम्हाला ऐकून जरा बरं वाटत असेल तर ती दुसरी मैत्रीण माना किंवा वैसे वर्षा जे असेल त्या अड्ड्यावर घेऊन जातो हे बसलेले काहीतरी गोल टेबलच्या भोवती कॉफी मागवलेली चाणक्येत कॉफीच जोकमध्ये सुद्धा दूध किंवा कॉफी व्यतिरिक्त काही नाही त्याचे पीत बसलेत कॉफी हां <laughs> आणि तो जो नवा मित्र एक त्याला एका क्षणाला लक्षात येतं की कोपऱ्यातनं कोणीतरी मोठ्या आणि त्रेपन्न असं म्हणलं फिफ्टी थ्री आणि अड्ड्यावर असलेले सगळे खळखळून हसायला लागले यांचं बोलणं चालू राहिलं थोड्या वेळाने दुसऱ्या कोपऱ्यातनं कोणीतरी सेवेंटी वन एकाहत्तर पुन्हा सगळे अड्ड्यावरचे सगळे खळखळून हसायला लागले शेवटी हा जो नवा मित्र होता त्याला प्रश्न पडला की हे काय चाललंय त्याने विचारलं हे काय चाललंय तो जुना मित्र म्हणला की वर्षानुवर्ष आम्ही या अड्ड्यावर भेटतो आता आमचे जोक पण ठरलेले आहेत <laughs> त्यामुळे कोणाला जर वाटलं फार वेळ गेला जोग झाला नाही तर फक्त आता आम्ही नंबर दिलेत त्याला <laughs> तर कोणीतरी मग त्यामुळे म्हणतो की फार वेळ असं सा बोअर सारखे बसलोत मग कोणीतरी म्हणतो बावन ते म्हणलं की सगळ्यांना तो बावन नंबरचा जोक आठवतो आणि सगळे हसायला लागतात आणि मग थोड्या वेळाने कोणीतरी एकशे सत्तावीस असं उर आणि जे खळखळून खड़ सगळे हसायला लागतात पोट धर धरून खुर्चीतनं आडवे पडतात गडाबडा लोळायला लागतात तर नवा आलेला मित्र बसून की हे काय आहे आणि एवढं काय याच्यामध्ये तर त्याचं हसणं संपल्यावर जुना मित्र म्हणतो हा नवा होता जोक <laughs> तर चाणक्य काही असा अड्डा नाहीये की वर्षानुवर्ष इथे फाउंडेशन प्रिपरेटरी यूपीएससी एमपीएससी जमतात आणि विशेषतः धर्माधिकारी सरांकडून वर्षानुवर्ष ते जोक ऐकतात आणि बाहेर भेटले तर त्यांना लक्षात असतं की सरांच्या चौथ्या तासाला हा हा जोक झाला खरे ऐसा नाही होता त्याच्यात एक स्पॉन्टेनिटी आहे पण मी आज सगळ्यांना सुचवतोय की मनापासून जे अधिष्ठान मालिका करतायत त्यांनी वरची मालिका प्लॅन करून नीट ऐका सहा विषयातली ऐका माझं म्हणणं आहे त्याच्या नोट्स घ्या आणि तासाला असतील तर शंका विचारा हे जे स्वेच्छाविरुद्ध कंपल्शन हे मला कळलेलं मानवी अस्तित्वाचं गूढ गोची कळली आहे की कंपल्शन केली तर रेझिस्टन्स स्वैच्छिक असलं तर आपण ते करतच नाही यातनं रस्ता आत्मप्रेरणेत आहे स्वयंप्रेरणेत आहे आणि मी तुम्हाला एवढंही निश्चित सांगतो की जीवनामध्ये स्वयं प्रेरणा असलेलेच पुढे जातात ज्यांना सारखं कोणीतरी बाहेरचा हवालदार लागतो की हे केलंस का अमूक तर एक मर्यादा आहे त्याला योग्य ठीक आहे का काही विशिष्ट वेळेला लागतं किंवा असं कोणीतरी असतो म्हणून आपण ते करत असतो आणि आपल्याच्यानी हातातनं काही कर्तृत्व घडलं तर आणि चिंतन केलं की आपल्याला कोणामुळे जमलं मग लक्षात येतं की अरे तो किंवा ती किंवा जे काही कधी आई कधी वडील कधी कोणी मोठा भाऊ बहीण त्यांनी आपल्याला त्या त्यावेळी हे करायला लावलं म्हणून आपल्यामधनं हे झालं पण त्याला मर्यादा आहे यावं लागतं ते आतूनच आहे तुकारामाच्या हजारोतले माझे जे आवडते अभंग आहेत त्यातल्या एका अभंगातली ओळ आहे तुका म्हणे झरा आहे मुळचाच खरा अशी ओळ आहे की तुका म्हणे झरा आपल्या प्रत्येकाच्या आत झरा आहेच पण तो ओळखावा लागतो तो, तो कळणे म्हणजे स्वची ओळख आणि मग तो ओळखल्यावर आता उत्तमता आणि प्रतिभा गाठणे पण तुका म्हणे झरा आहे मूळचाच खरा म्हणजे ती आत्मप्रेरणा आतून येणारी ती खरी आहे ती धर्माधिकारी सर म्हणतायत म्हणून नाही आहे माझी आहे प्रेरणा मलाही आहे म्हणून मी हे आहे हेच लक्षात घेऊन आजच मी सर्वांना एक आग्रह करून ठेवतो माझा वैयक्तिक सुद्धा आज घरी गेल्या गेल्यासुद्धा हे माझं निमंत्रण म्हणूनसुद्धा आपले आई वडील भाऊ बहिणी यांना सांगा ते म्हणजे आपला अधिष्ठान दिवस तीन ऑक्टोबरला आहे संध्याकाळी सहा वाजता सहा म्हणजे पाच पंचावन्न आणि जागा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आपल्याला जमल्या तर आपल्याला जमतील त्या व्यवस्थापन करायचा प्रयत्न करणार आहोत पण ते असोत नसोत आपलं काम आहे पाच पंचावन्नला तिथे शुद्ध आणि सात्विक आणि मनापासून मन आणि बुद्धी घेऊन हजर राहायचं पण केवळ आपण नाही चाणक्य मंडल परिवारच्या शैक्षणिक वर्षात दोन दिवस सगळ्यात महत्त्वाचे आहेत आत्ताचा होणारा अधिष्ठान दिवस आणि मग केव्हा तरी जानेवारीमध्ये होणारा संकल्प दिवस थोडे जरी जर माझ्याबरोबर फेसबुक किंवा ट्विटरवर असाल तर तसा तुम्ही माझा एक फोटो चौदा तेरा तारखेला तेराची संध्याकाळ मी आरिफ महम्मद खान यांच्याबरोबर होतो आणि तो फोटो मी फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट पण केला वर कॉमेंट दिलेली आहे गव्हर्नर केरळचे त्यांचे माझे आधी अनेक कार्यक्रम एकत्र झालेले आहेत वेळोवेळी आणि त्यांचं एक, एक पुस्तक आहे टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्ट म्हणून ते मी वाचलेलं पण आहे पण इकडे पुण्यामध्ये काही कर्तबगार माणसं आहेत की ज्यांचं चाणक्य मंडलवर प्रेम आहे आणि त्यांना चाणक्य मंडल काय करतं आहे त्यांना कळलेलं आहे मोल मोल की हा नुसता क्लास नाही हे नुसते चार पैसे कमवायचे धंदे नाहीत काय माणसं इथनं तयार होऊन प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रात जावीत तर अशांनी गप्पा मारताना केव्हा तरी अरिफ मोहम्मद खान यांच्याशी उल्लेख केला चाणक्य आणि माझा ते म्हणाले मला माहिती आहेत लक्षात आहेत आणि बघू असा असा मी पुण्यात येतो आहे त्यांना वेळ असेल तर मला भेटायला आवडेल मला आनंदच आहे आमचे दोन तास झाली भेट त्याची मी पोस्ट दिली आहे आत्ता हे सांगायला वेळ द्यायचं कारण आत्ताच ठरलं आहे या यावर्षीच्या संकल्प दिवसाचे आपले चीफ गेस्ट हिज एक्सलन्सी गव्हर्नर ऑफ केरला आरिफ मोहम्मद खान हे असणार आहेत तर चाणक्याच्या शैक्षणिक वर्षाचे चा जे दोन सगळ्यात महत्वाचे दिवस पहिला आता होणारा अधिष्ठान दिवस तीन ऑक्टोबर आणि दुसरा आता त्याची तारीख अठ्ठावीस किंवा एकोणतीस जानेवारी ते ठरले ते त्यांनी पण त्यांच्या सेक्रेटरीला बोलवून डायरीमध्ये टिपून एक दोन फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या मध्ये पत्र जाणे एटसेट्रा आणि मध्ये त्यांचं निमंत्रण आहे केरळला या तर जरा त्या निपा व्हायरसचा धोका संपला की जाणार <laughs> आहे मी केरळ भन्नाट आहे प्रदेश कमालीचा सुंदर पण आहे आपल्या कोकणासारखाच आहे असं सांगतो कोकण कमालीचं सुंदर आहे सगळंच आहे खरं म्हणजे पण जाणार आहे मी पण अठ्ठावीस किंवा एकोणतीस जानेवारी तर आता आजच मी सर्वांना आग्रहानी तुम्हाला तर आग्रहानी ऑफकोर्स की बेसिकली याच्यात कुठे कंपल्शन नाही आहे पण समजावून घ्यायचं आहे कंपल्शन नाही आहे म्हणून आळशीपणाला परवानगी नाही आहे कंपल्शन नाही आहे म्हणून बेशीच तिला परवानगी नाही आहे ते समजावून घ्यायचं आहे खुशाल असतील ते प्रश्न विचारायचे इतकंच नाही सगळ्यानंतर नाही पटलं समजा ओके तरी शुभेच्छा आहेत आणि कारण का सांगतोय तुम्हाला मी की प्रत्येकाच्या जीवनाचा एक प्रवास असतो आणि तो ज्याचा त्याचा प्रत्येकाचा वेगळा आहे कोणाही दोघांना अशी कम्पेअर करून असं होत नसतं आणि कोणाला आपल्या जीवनाच्या प्रवासात केव्हा कोणतं स्टेशन मिळेल गॅर गैर, गॅरंटी नसते प्रवास महत्त्वाचा आहे आणि त्यातला कॉन्शियसनेस महत्त्वाचा आहे ते आतून येणं महत्त्वाचं आहे आज मी तुम्हाला जेव्हा ॲक्शन पॉईंट सांगणार आहे तेव्हा सुद्धा येईल की असं ते आतून आलं पाहिजे की अरे आजपर्यंत जे काही जगलो जगले जो बी हुआ पण आता मला अमुक करणं चालू करायचं आहे किंवा त्यातलं मी हे योग्य करत होतो होते ते कंटिन्यू करायचं आहे तर पुण्यातला चान अधिष्ठान दिवस तीन ऑक्टोबर आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सायंकाळी सहा आपलं काम पालकांसहित एवढं मी सांगतो की हे दोन दिवस आत्तापासून आपापल्या आई वडील भाऊ बहीण यांना मार्क करून ठेवायला सांगा की ते पाहिजेत आपल्या ह्या आधी अधिष्ठान आणि मग संकल्प याला बळ द्यायला आणि काय आहे चाणक्य मंडल आणि हा परिवार आणि काय सांगितलं जातं ते मुलामुलींना आणि तरुणांना आणि त्या अधिष्ठानांनी संकल्पाला बळ द्यायला तर आपले पाहिजेत आज तुम्ही आपापले घरी गेलात आणि पुण्यातच आईवडिलांबरोबर राहत असाल तर लगेच पण समजा आईवडील कुठल्या तरी दुसऱ्या गावी असले तर वेळात वेळ काढून फोन करून त्यांच्याशी बोलून की तुम्ही मार्क करून ठेवा तीन ऑक्टोबरचे संध्याकाळ असले पाहिजेत हे मी आवर्जून सांगतो आहे यावर्षी त्याला आणखी एक अत्यंत आनंददायक कारण आहे ते म्हणजे यावर्षीच्या अधिष्ठान दिवसाचा आपला घरातलाच त्याला पाहुणा पण आपण म्हणत नाही होत पण तो असणार आहे चाणक्य मंडलचा एक हिरा विशाल सोळंकी विशाल मुलचा सासवडचा दहावीपर्यंत सासवडच्या वाघिरे हायस्कूलमध्ये शिकला आहे आणि तिकडं छोटं दुकान होतं गावात त्यांचं कुठून तरी आईवडिलांच्या वडिलांच्या डोक्यात की माझा मुलगा आय एस व्हावा मला आनंदाच्या असतात या गोष्टी की त्याच्या दहावीमध्ये शाळेचे बक्षीस समारंभ माझ्या हस्ते झाला होतात बाहेर त्यांचे गैरसमज आहेत की अविनाश धर्माधिकारी कोणीतरी मोठे तुम्ही टेन्शन घेऊ नका विशालला त्याच्या दहावीतलं बक्षीस माझ्या हस्ते आणि दहावीला मार्क उत्तम असूनही आपल्याला मुख्यतः आय एस करायचं असं डोक्यात ठेवून पण त्यांनी घेतलं आर्ट्स आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये होता आणि मग चाणक्यतला के केला फाउंडेशन कोर्स तो त्यांनी ज्या वर्षांमध्ये केला म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार केव्हा तरी त्यावेळी आपला प्रिपरेटरी नावाचा नव्हता ना कोर्स त्यामुळे त्यांनी फाउंडेशन आणि आपला यू पी एस सी तो करताना चाणक्य मंडलचा कार्यकर्ता म्हणून ती पण त्यांनी एकाहून एक उत्तम कामं केली आहेत आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी पहिल्या अटेम्प्टला म्हणजे दोन हजार चार हे वर्ष येते दोन हजार चारमध्ये त्याचं सिलेक्ट झाला यू पी एस सीला ऑल इंडिया रँक एकशे एक्क्याऐंशी होती त्या वर्षी एकशे एक्क्याऐंशीला त्याला आय आर एस मिळाली असती इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस माझं जे सांगणं की सगळे इक्वल आहेत प्रश्नच नाही पण विशालचा निश्चय होता की जाईन तर आय एसच नाही तर चाणक्य मंडल फुल टाईम हे विशालच्या डोक्यात त्याच वेळी होतं आपली कोअर टीम तशीच आहे असं सांगतोय जाता जाता की हे सगळे हिरे आहेत आपली कोअर टीम हे आणि त्यांनी मिळवलेलं आहे स्वतः यश पण त्यांचा निश्चय की आता चाणक्य मंडल विशालचं चा तसं होतं डोक्यात आणि विशालची तर चर्चा माझ्याशी झालेली होती की मी एकच अटेम्प्ट देणार आहे होईन त्या अटेम्प्टमध्ये आय एसच होणार आहे नाही झालं तर फुल टाईम चाणक्य मंडल एवढं विशालला कळलेलं आहे चाणक्य की काय करतो तर आपण तो त्याचा पहिला अटेम्प्ट होईपर्यंत मी यावर काही बोललो नाही कारण अटेम्प्ट देताना तुम्ही पण प्रत्येकाने या जिद्दीनीच द्यायचा असतो की देतोय त्या पहिल्या अटेम्प्टलाच मला क्लिअर व्हायचंच आहे नवा विजयपथमध्ये आपण त्याचं ठेवलेलं नाव आहे प्ले टू विन हा अप्रोच की प्ले टू विन गडबड नाही पाहिजे बघू अभ्यास करतो जमलं तर पाहूयात कसं आहे पहिला अटेम्प्ट देऊन पाहतो मग मला परीक्षेचा थोडा फील येईल आणि मग दुसरा म्हणजे खरा अटेम्प्ट अनेक जण हा घेतात बरं का ॲटिट्यूड मग आता त्या काही जणांना आठवल्यासारखं दिसतंय मला की असा जे ॲटिट्यूड घेतात त्यांना मी सांगतो की लग्नाच्या वेळी असं करू नको <laughs> पहिलाच आहे मला मा अजून माहिती नाही बघू कसं होतंय ए तू कर रे नथिंग डुईंग द्यायचा आहे तो प्ले टू विन बिलकुल आपलं युपीएससी एम पी एस पासून जीवनाचं तत्वज्ञान आहे की बॅट पॅड बांधून जर मैदानात उतरायचं तर खेळायचं तर ते जिंकण्यासाठीच खेळायचं क्रिकेटपासून जीवनापर्यंत व्हाया यू पी एस सी एम पी एस सी जो खेळ खेळायचा तो खेळायचा तो जिंकण्याच्या जिद्दीनीच खेळायचा तसा खेळल्यावर नाही जिंकलो तर निराश न होता इंट्रोस्पेक्शन करायचं स्वतः बदल करायचे बाउन्स बॅक कम बॅक अगेन आणि आता जिंकून दाखवतो अशा सर्व सहित होईल तर दोन हजार चारचा त्यामुळे विशालचा अटेम्प्ट झाला आणि रँक एकशे एक्क्याऐंशी पहिल्याच अटेम्प्टला एकवीस विशाल मला एक एक म्हटलं की आता अचाणक्य तर मी त्याला सांगितलं आपल्याला हवं आहे चाणक्य मंडलला तुझ्यासारखे हिरे हवेत पण त्यापेक्षा देशाला जास्ती हवेत शंकाच नाही आहेत काही आणि मग मी आग्रह पण केला की तू दे दुसरा अटेम्प्ट तर विशालने दुसरा दिला आणि त्या वर्षी त्याची ऑल इंडिया रँक आठ आहे आठ ऑल इंडिया रँक आठ वय वर्ष बावीस आणि दोन हजार पाच आणि ऑफकोर्स सर्व्हिस आय एस मिळाली आणि आसाम केडर मिळालं विशालने जाऊन आसाम केडरमध्ये उत्तम काम केलं एकाहून एक उत्तम आता हे त्याच्या सर्व्हिसचा अठरा पूर्ण झाली एकोणीसावं वर्ष हं म्हणजे विशाल ऑल इंडियातलाही सिनियर आय एस ऑफिसर आहे आता आय ए एसच्या भाषेत बोलायचं तर त्याला म्हणतात सेक्रेटरी रँक तुम्ही आय ए एसमधल्या सर्वोच्च लेवलला पोचता सर्व्हिसच्या सतरा वर्षानंतर तर विशालचं आता हे एकोणीसावं आहे आणि विशाल ऑलरेडी सिनियर मोस्ट पातळीला आहे मधली पाच वर्षं तो डेप्युटेशनवर महाराष्ट्रात होता कदाचित काही जणांच्या लक्षात असू शकेल की त्या पाचातली तीन वर्षं तो महाराष्ट्राचा शिक्षण आयुक्त होता आणि ठसा आहे त्यांनी महाराष्ट्रभर माझं मन भरून येतं माझे होतात भरपूर प्रवास लोक बोलवतात मला तुमचे काही समज गैरसमज असले तरी आणि प्रचंड प्रेमाने करतात लोक पण जातोय तिथे त्या काळात मला ऐकू येत होतं की आमचे महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त कसे आहेत उत्तम दोन हजार पाच तर विशालची ती पाच वर्ष संपली आहेत तो आता बॅक टू आसाम आणि माझी अपेक्षा की त्याला केंद्र सरकारमध्ये एखादा अत्यंत महत्त्वाचं पद मिळेल मी जाता जाता सांगून ठेवतो की चाणक्य मंडलचे एकावन एक हिरे सध्या अनेक अत्यंत महत्त्वाच्या पदांवर कामं आहेत यू पी एस सी बॅचला परवा मंदार भेटला तो ते रेल्वे आणि आय टी मिनिस्टरचा पी एस आहे आत्ता असे आपले ऑफिसर्स आय बीमध्ये आहेत रॉमध्ये आहेत मी सांगून झालं आहे बहुदा तुम्हाला की पंतप्रधान काय ते चंद्रकांतदाच्या कार्यक्रमात बोललो की आत्ताचा डायरेक्टर पी एम ओ असाच चाणक्य मंडलचा आणखी एक हिरा ऋषिकेश मोडक पॉईंट इज यावर्षी तीन ऑक्टोबरला विशाल आहे आणि अधिष्ठानचा म्हणून आपण त्याला आपला नाव आहे संस्कार असाच आहे मी दोन मिनटं आत्ता घेणार आहे त्यावर त्याला पहिली वीस ते पंचवीस मिनटं लागतात ती झाली की विशाललाच मी सुचवलं की मुख्य बोलणं तुझं मार्गदर्शन आणि ते साठ ते सत्तर मिनटं असं मी विशालला सुचवलं तर तीन ऑक्टोबरना तुम्ही मिस करा ना आई वडील किंवा जवळचे तुमच्या आत्ताचे किंवा भावी ते भावी इथे नसले तर इथे असले तर त्यांनी अधिष्ठानलाच यायचं आहे आणि मी सगळ्यांना सुचवतोय की प्रॉस्पेक्टस किंवा वेबसाईटवर अधिष्ठान दिवसचे काही शब्द दिले ते कृपया मनापासून काळजीपूर्वक वाचा त्यावरही विचार करा आणि त्यातल्या काही तर शंका इकडं मला किंवा कोणाही फॅकल्टी मेंबरनं विचारा अधिष्ठान म्हणजे पायाभरणी हा जो शब्द आहे पवित्र विलक्षण भारतीय तो मूळचा संस्कृत आहे शब्द पण त्या अधिष्ठान या शब्दाचा अर्थ आहे की अत्यंत पवित्र मनाने केलेली पायाभरणी बरं कशाची जीवनाची व्यक्तिमत्वाची करिअरची म्हणून ही अधिष्ठान मालिका प्लॅन केली की जेव्हा सगळं चिंतन करताना मला लक्षात येत गेलं आहे की ओके ठीक आहे हे फाउंडेशन प्रिपरेटरी यू पी एस सी एम पी एस सी प्रत्येक कोर्सचं डिझाईन आहे त्यातल्या यू पी एस सी एम पी एस सी ऑफकोर्स ते, ते देताना आपल्याला परीक्षा क्लिअर व्हायचीच आहे आणि पुढे जीवन आहे ते करिअर आहे ते उत्तम करायचं आहे सगळं ते करायला मुळात काय भरायला पाहिजे पायामध्ये ते लक्षात घेऊन ही अधिष्ठान म्हणून नाव त्याला अधिष्ठान मालिका अधिष्ठान म्हणजे पायाभरणी पण ती एका विशेष लक्षपूर्वक पवित्र मनाने केलेली म्हणून अधिष्ठान तर ती मालिका आणि ती झाल्यावर असतोय तो अधिष्ठान दिवस तर अधिष्ठान दिवस यामध्ये काही विद्यार्थ्यांनी म्हणण्याचा मजकूर आहे की ॲक्च्युली त्या कार्यक्रमामध्ये उभं राहून आणि विद्यार्थ्यांच्या वतीने व्यासपीठावर येऊन माईकवरनं कोणीतरी ते शब्द सांगतो आपण ते पाठोपाठ म्हणायचे असतात पटलं तर कंपल्शन एकाही गोष्टीची नाही पन पण आळशीपणा किंवा बेशिस्तीलाही परवानगी नाही ते पाहायचं आहे विचार करायचा आहे त्याच्या पण अधिष्ठानचे काही शब्द आहेत मी तुम्हाला आत्ता त्याचा आशय एवढा सांगतो की बुवा मी चाणक्य मनापासून आलो आले आहे आल्यावर मी चाणक्य मंडल काय समजावून घेतलं आहे आणि यस मला स्वतःला ओळखून जीवनातलं क्षेत्र निवडायचं आहे त्या निवडलेल्या क्षेत्रात मला उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचे अशा अर्थाचा तो मजकूर आहे मुळचा वाचा तुम्ही आणि ते नीट आपण बसवलंय ग्रामर सगळं तीन भाषात तीन भाषात की ते जे अधिष्ठानचे विद्यार्थ्यांनी म्हणण्याचे शब्द असतात इंग्लिश हिंदी आणि मराठी यू पी एस सीवर कालच माझ्या झालेल्या तासाला तरी वेळ दोन तासाच्या सत्रातला एक तास काल चौदा सप्टेंबर म्हणजे हिंदी राजभाषा दिवस होतं ना आणि पुण्यात एक ऑल इंडिया संमेलन चालू आहे दोन दिवसाचं तर अरिफ मोहम्मद खानही आले ते त्यासाठी आलेत पुण्यामध्ये तर मी ते टेकिंग अ क्यू फ्रॉम दॅट म्हणतात मी यू पी एस सी बॅशी त्याविषयी बोललो होतो पण चाणक्य मंडलमध्ये आपली पण सिन्सिअर पॉलिसी भारताची जी नॅशनल लँग्वेज पॉलिसी आहे म्हणजे थ्री लँग्वेज फॉर्म्युला त्यामुळे इंग्लिश हिंदी मराठी असा तो मजकूर आहे कृपया तो नीट वाचा त्यातल्या एकेका कानामात्रा वेलांटीला प्रचंड अर्थ आहे जन त्याचं ड्राफ्टिंग माझंच आहे हे वेगळं नको आहे सांगाल पण ते उगाच कुठलाही शब्द म्हणून त्याच्यातला नाही असं धरून आहे हां आणि आधीच वाचून ठेवा की असं विद्यार्थ्यांनी म्हणल्यावर की ते असतं त्या अधिष्ठानचे जे शब्द आहेत त्याचा शेवट आहे की म्हणून आता चाणक्य मंडल परिवारमध्ये विद्यार्थी म्हणून माझा स्वीकार करा हे शब्द आहेत हां कारण की लक्षात ठेवा की नुसता फॉर्म भरला आणि कोर्सची आवश्यक ती फी भरली किंवा त्यातली सवलत मागितली मिळाली किंवा इन्स्टॉलमेंट ब्ला ब्ला, ब्ला हां ह्याने विद्यार्थी होत नाही विद्यार्थी हा एक माइंडसेट आहे आणि जनरल कोणी केवळ मी फी भरली म्हणून तुमच्या कोर्सला आलो याने विद्यार्थी नाही होत कधीही तुम्हाला जर लक्षात येणं चालू झालं तर की सर शब्द अतिशय विचारपूर्वक सावधपणे आणि कळून सवरून वापरतात हं तर मी चाणक्य मंडलचा कोर्स केला आहे आणि हा किंवाही ही चाणक्य मंडलचा विद्यार्थी आहे अशी मी पण दोन वेगळी वर्णनं करतो की यांनी चाणक्य मंडलचा कोर्स केला आहे कोर्स केल्याने विद्यार्थी नाही होत विद्यार्थी ह्या माइंडसेट आहे आणि वि पवित्र नातं आहे ते ज्यासाठी चाणक्य मंडलला घर आणि मी कळून सवरून चाणक्यत आलो आले आधी प्रॉस्पेक्टस वाचा त्याची चर्चा करा आणि मग म्हणायचं आहे की ओके आता मी कळून सवरून इथे आहे म्हणून विद्यार्थी म्हणून माझा स्वीकार करा म्हणजे जी भारताची हजारो वर्षांची परंपरा आहे गुरुकुल पद्धती त्याचं आपल्याला वाटलेलं आधुनिकीकरण आहे की यायचं इथे मनापासून आहे आणि तर विद्यार्थी हा माइंडसेट आहे लक्षात घ्या की मी आलो विद्यार्थी विद्या म्हणजे शिक्षण नॉलेज घ्यायला आलो नुसता परीक्षार्थी नाही आणि नुसता मार्क्सवादी नाही हा माझा जोक नाही आहे मार्क्सवादी हा माझा एक मित्र वनॅक प्ल तो करतो स्टँडअप कॉमेडी तो उत्तम करतो त्याच्या त्या स्टँडअप कॉमेडीतला की हल्लीचे सगळे विद्यार्थी मार्क्सवादी झालेत पण ते एम ए आर एक्स नाही आहे ते एम ए आर के एस आहे पण विद्यार्थी हा माइंडसेट आहे ते नातं असतंय ते एक आणि त्यामुळे अधिष्ठान दिवस म्हणजे विद्यार्थ्यांनी म्हणणे आणि त्यानंतर माझ्याबरोबर शिक्षकही काही म्हणतात असतात ते फॅकल्टी असतात आता ते ह्या वर्षी विशाल पण असणार आहे ते पण शब्द काळजीपूर्वक वाचा त्याचं पण ड्राफ्टिंग अत्यंत विचारपूर्वक आहे की तुम्ही या चाणक्य मंडल या घरात परिवारात आलात ज्ञान मिळवण्याची आस असलेले विद्यार्थी म्हणून तुमचं स्वागत आहे आनंद आहे हां आम्ही आमच्याकडे असलेलं ज्ञान आणखी भर घालून तुमच्याकडे सुपूर्द करू हां तुम्ही तुमच्या स्वतंत्र बुद्धीनी त्याची आणखी समृद्धी वाढवणारे विद्यार्थी म्हणून एकेका शब्दामध्ये प्रचंड मोठा अर्थ भरला आहे त्यामुळे ते, ते काळजीपूर्वक वाचा ह्या काळातच जेव्हा अधिष्ठान मालिका चालू आहे या काळातच का आणि ते करताना स्वतःला घडवणे आणि ते घडवणे म्हणजे मला आधी विचारांची त्रिसूत्री कळली आता मी काय करू तर ते तीन मुद्दे आपलं त्याला नाव आहे विच आ आचाराची त्रिसूत्री की आताचं जर मनाला हे पटलं सगळं आणि यस की मला इट इज नेवर टू लेट आणि स्वतःला घडवायचं आहे तर मी काय करू तर तिनामधला पहिला आणि एकशे टक्के सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे नंबर वनवरचा मुद्दा आहे तो म्हणजे योग की आपल्या जीवनात नियमितपणे किमान तीस मिनटं योग करणे बाकीची बडबड अविनाश धर्माधिकारींची भाषणं ती आपली जगपे पे आहेत ती तिचा व्हायचा तो उपयोग आणि मनांना ज्या मनाला आतून जागृती येईल तो ते करणं चालू करेल पण स्वच्छ ओळख की अरे तुला स्वतःकडे डोकावून बघायचंय का ओळखायचं आहे का स्वतःला कसं बघायचं असतं हे स्वतःकडे पाहणे म्हणजे प्रकार काय तर सुदैवाने आपण एका अशा देशात आणि अशा संस्कृतीचे आत्ताचे एक्सप्रेशन्स आहोत की ज्यांनी हजारो वर्ष मानवतेला हा वारसा दिला की कसं बघशील स्वची ओळख आणि जो मुद्दा आला की मला कसर मागच्या वेळी म्हटला ते कळल्यासारखं तर वाटतंय पण स्वची ओळख करायला मी काय करू याचं उत्तर आहे योग आणि माझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत व्हायला मी आज आत्तापासून काय करणं चालू करू तुम्ही मला ऍक्शन पॉईंट सांगा तर मला कळलेल्या जीवनाच्या आधारावर सांगतोय की नंबर एक वर आहे नियमित योग आणि या विषयावर मी लांबलचक भाषण नाही देणार आहे हवं असेल तर दोन तासाचं फक्त योग यावरचं आपल्या युट्यूब चॅनलवर आहे आज तुमच्याशी संवाद करताना ते योगवर नुसतं लांबलचक भाषण असं नाही आहे माझ्या मनात मी तुम्हाला एवढं सांगतो की जीवन जगण्याचंच फंडामेंटल सूत्र म्हणून मी नंबर एक वर ठेवून हे सर्वांना सांगतो की आपल्या जीवनात नियमित योग करा आणि सरासरी किमान तीस मिनटं लक्षात घ्या इथे आता नाव दिस इज अ क्वेश्चन ऑफ हॅबिट फॉर्मेशन हॅबिट ती माझ्या भाषणाने नाही होणार आहे माझं भाषण निमित्त ठरलं ट्रिगर ठरला आणि ज्याने त्याने स्वतःचा निश्चय करून तर सवय घडवायला लागेल ती आणि ती सोपी नाही आहे हेही मी सांगतो की ती केलं तर आनंद आहे त्यामध्ये आणि घडणार तुम्हीच आहात इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो की जीवनात नियमित योग केलं तर त्याच्यासमोर युपीएससी एम पी एस सी खेल आहे की आहे ते व्हावं मिळावं यश सगळ्यांना पण हे योग नियमित आपलं करण्यानी कळणारा रस्ता मी तुम्हाला असं नाही म्हणतोय की योग करण्याने तुमचे सगळे प्रश्न सुटतील पण मी हे सांगतोय की नियमित योग करण्यानी प्रश्नांची उत्तरं शोधण्याची तुमची शक्ती वाढेल मी तुम्हाला असं नाही सांगतो की योग करण्याने तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील संकट येणारच नाहीत किंवा आली तर दूर होतील हे नाही सांगतोय पण मी तुम्हाला हे निश्चित सांगतोय की नियमित योग केलं तर त्या संकटांचा सामना करण्याची तुमची ताकद तुमची शक्ती वाढेल मी तुम्हाला हे पण गॅरंटीपूर्वक सांगतो की जीवन जगताना जर वेळोवेळी असे काही प्रश्न वाटले की आता काय करू कळेन असंच झालंय मला आणि सगळा वाटलं तर अंधार म्हटलं तर निराशा हल्ली सर्वत्र डिप्रेशन तर एक पोटात खड्डा पडतो अशी साथ चालू आहे सर्वत्र हां मला डोळे मिटून पहिला सर्वांना रामबाण उपाय आहे की आपल्या जीवनात नियमित योग करणं चालू करा केलं तर बघा मी सांगतो तो अनुभव येतो का नाही की तुम्हाला आतून उत्तरं येतील आतून उत्तरं येणं चालू होईल की काहीतरी डेडलॉक आहे आत्ता काही कळे झालं आहे अंधारच आहे पण तुमचं तर नियमित योग ते काय आहे मी काही बेसिक सांगणार आहे मी पण फायनली ध्यान की जी आपली उपासना म्हणजे आणि चाणक्यत आल्यावर पहिल्या दिवशी पहिलं काही शिकायचं असेल तर म्हणजे ध्यान कसं लावायचं मेडिटेशन बाकी तपशील योगाचा आणखी नंतरचा आहे बघा तुमच्या आतून उत्तरं येतात का नाही ते आतूनच कळणं चालू होतं हा जो प्रकाश पडणे आणि समस्या एखादी जाणवत होती फाटदिशी त्याचं उत्तर मला सापडलं आणि मी ज्याला पोटात खड्डा पडणारी गोष्ट म्हणजे डिप्रेशनची साथ दुर्दैवानी ती तरुणांमध्ये जास्ती आहे त्यातल्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात पण आणखीन जास्ती आहे आणि रिपोर्ट कोटाच्या असू द्यात किंवा दिल्ली तर भारताचं यू पी एस सीचं एक केंद्र दिल्लीतलं राजेंद्रनगर आणि मुखर्जीनगर आहेत दुर्दैवाने तिथेही काही तरुण मुलामुलींनी आत्महत्या केल्या आहेत तुम्हाला यश मिळत नाही म्हणून एक सहभ जाता जाता एक छोटीच गोष्ट सांगतो असाच मी थोडा मोकळा वेळ मला केव्हा तरी होता तेव्हा असं फेसबुकवर स्क्रोल करत बसलो होतो तर कुठून तरी त्या माझ्या न्यूज फीडमध्ये एक कॉमेंट आली होती आणि नजर पडली माझी त्याच्यावर आणि मला जाणवले की हा जो कोणी आहे हा आत्महत्येचा विचार करते की ही जी पोस्ट आहे हे शेवटचा निरोप आहे हा आणि हा आत्महत्या आणि मला काही लक्षात नव्हतं माझ्या फीडमध्ये आलं मला काहीच लक्षात नव्हतं ओके पण मी जो कोणी माणूस आहे तर माझ्या जी हे नाही होणार काही शोबत मला तिथे कळतंय आणि मी आपलं स्क्रोल केलं गेलो मला काय त्याचं त्याला त्याला जीव द्यायचा असेल तर त्याला हे हमसे नाही होगा जर मला जाणवलं आहे की अरे हा जो कोणी आहे ह्याच्या डोक्यात बहुधा आत्महत्येचे विचार चालू आहेत म्हणून मी त्याला फेसबुक मेसेंजरवर माझा निरू पर्सनल मेसेज पाठवला त्याला पाठवला आणि या अर्थाच्या ओळी होत्या की बाबा तुझी पोस्ट वाचून मला अशी जरा भीती वाटते आणि मला तुझी काय समस्या आहे लक्षात नाही पण मी तुला एवढं सांगतो की सुटू शकत नाही अशी समस्याच नाही अशा अर्थाचं मी त्याला कळवलं होतं की सुटू शक काहीतरी प्रॉब्लेम आणि त्यांनी तू आता हा विचार करतोय सगळा मी तुला एक माणूस म्हणून सांगतो आहे बाबा की हा विचार करू नकोस आणि सुटू शकत नाही अशी सम त्याचा निरोप आला फेसबुकवरच म्हणजे मेसेंजरमध्ये की सर तुमची वेळ मिळेल का तर आता अगेन माणूस तर त्यामुळे आमची वेळ ठरली इथेच झाली भेट काही वर् अनेक वर्ष झालीत त्याला आता पण झाली भेट इथे हां आणि ती आमची ठरलेल्या वेळेला तो आलेला होता माझ्या केबिनचं त्याने असं दार उघडलं समोर दिसला त्या क्षणी मला आठवलं की अरे हा आपलाच विद्यार्थी आहे हॅनी कोर्स हॅनी चाणक्यचा कोर्स मला नुसतं फेसबुकवर स्क्रोल करताना आधी नव्हतं लक्षात आलेलं कारण नावं खूप कॉमन असतात ना खूप तरांची तर त्यामुळे ठीक आहे असं एक नावाच्या समोर उभं राहिला ते माझ्या मेंदूनी सांगितलंच की ह्यानी तर ते त्याला मी म्हणलो ये बैस आणि आम्ही काय बोलायचं ते बोललो त्याचं चाललं होतं की तीन अटेम्प्ट झालेत प्रीसुद्धा क्लिअर नाही आणि त्याने मनामध्ये एक प्रचंड निराशा पण आली आहे आणि एक प्रकारचं डिप्रेशन आहे की ॲम आय वर्थ इट ॲम आय वर्थ इट की तीनदा देऊन आपल्याला साधी प्रिलीम नाही क्लिअर करता येते तर आपली लायकी काय आपली योग्यता काय बरं जग आणि जीवन एवढं कॉम्पिटेटिव्ह बनलं आहे की त्या तीन वर्षात बरोबरीचे गेलेले असतात कुठल्या कुठे बरोबरीचे किंवा हे उदाहरणं मी सांगायला लागलो तर नेहमीप्रमाणे मला मध्यरात्रच होईल मग मी त्याच्याशी जे बोलायचं ते बोललो हां मला आनंद ह्याचा की येताना हा जो फर्स्ट नेम सुधीर त्याचं असा खांदे पडलेले ऑलमोस्ट पाय घासत जड आहे असा बसलेला हां आमचं जे काही बोलणं झालं बाबा माझा शब्द ईश्वरांनी मला दिलेली बुद्धी ती पण माझी असल्याचा माझा दावा नाही माझा गर्व नाही पण जे वाटलं की ह्याला काय सांगावं जाताना उत्साह होता त्याच्यात चा। चांगल्या इंग्लिशमधलं वर्णन आहे स्प्रिंग इन इज लेग्स स्प्रिंग इन इज लेग्स आणि प्रत्यक्ष पुढे युपीएससी एम पी एस सी क्लिअर झालेला नाही आहे पण त्यांनी कळवलं आहे की सर मी आनंदाने जीवन जगतो आता त्याचं एक कारण अर्थातच मध्ये लग्न झालं <laughs> आणि मुलगा पण झाला मुलगी आहे त्याला झाली पण त्यांनी कळवली सगळी की त्या त्यावेळी हे जे झालं आणि मला आता एक छान मुलगी आहे आणि आमचं छान चाललेलं आहे सोडवता येत असा प्रश्नच असत नाही पण यू पी एस सी एम पी एस सी पासून जीवनामध्ये हे डिप्रेशन ही गंभीर समस्या आहे सध्या ती वाढत चाललेली आहे त्याचे तरातरांचे परिणाम या सगळ्याला मला जमणारी पहिली नंबर एकची सांगण्याची गोष्ट आहे नियमित योग की तू पक्क तो तुझ्या जीवनाचा खुंटा बनू दे की तिकडं बाकी माझ्या जीवनात काही चाललं आहे चढ उतार सुख दुःख यश अपयश चालू देत तुझ्या जीवनामध्ये तू नियमित योग कर आणि माझी बेसिक रेकमेंडेशन आहे सरासरी पंचवीस ते तीस मिनटं आणि होपफुली सकाळची वेळ फ्रेश झाल्यावर पोट रिकामं अंघोळी आणि हलकं पाहिजे शरीर आणि ते करून घ्यायचं पहिल्यांदा हलकं आणि योग काही हल्ली एक गैरसमजूत मला जा जाणवते की आसनं म्हणजे योग आणि बोलणारे मला अनेकदा सांगतात की मी योगा बरं ते पण नुसतं योग नाहीच सांगत मला ते योगा मला योगा ऐकलं <laughs> जसं मी कल्पना देऊन ठेवतो तुम्हाला की चाणक्य ला उद्देशून कोणी क्लास हा शब्द वापरला तर मी पिसाळतोच <laughs> हा माझा शब्द की मी पिसाळतोच इतका मी त्याबद्दल सेन्सिटिव्ह आहे की आपण क्लास नाही होत जो चाणक्यला क्लास म्हणेल त्याला काय चाणक्य कळलेलं नाही काय आणि चाणक्य मधल्या दोन फुल्या गाळल्या आहेत मी यशस्वीरित्या पण त्याला काय कळ जो चाणक्याला क्लास म्हणतोय हां तसेच हे पिसाळवणारा हा शब्द आहे की योगा मला अशी कानाखाली वाजवायची वाटते कानफाडीत योग्य <laughs> पाश्चात्यांचा उच्चार आहे त्यांना जमत नाही आपले शब्द उच्चारायला म्हणून ते करतायत काहीतरी उच्चार आणि मनाने गुलाम झालेले आपण अजून स्वतंत्र राजकीय स्वातंत्र्य म्हणून पंचाहत्तर वर्ष झाली तरी मन आणि बुद्धी स्वतंत्र झालीये का हे तो विचारा ते तिकडे योगा म्हणतात आपण पण योगाच निदान सुदैवानी लक्षात ठेवा की जगाला हा भारताचा अध्यात्माचा विचार आणि तो विचार जे जी प्रत्यक्ष जीवनात आणणे हाही योग आहे नियमित आपल्या हे केवळ विवेकानंदांपासून नाही आहे सुरू झालेलं विवेकानंदांच्या आधीसुद्धा युरोप आणि अमेरिकेमध्ये भारताच्या अध्यात्म विचाराचा प्रभाव पसरलेला होता पण त्याला प्रचंड मोठी गती विवेकानंदांपासून मग आता वर्तमान काळापर्यंत की एका सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये भारताच्या पंतप्रधानांनी प्रस्ताव मांडला की एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस पाहिजे युनायटेड नेशन्समध्ये एखादा ठराव मांडायला किमान पंचावन्न देशांनी तो पुरस्कृत करावा लागतो स्पॉन्सर आपला हा ठरावच एकशे चाळीस देशांनी पुरस्कृत केला युनायटेड नेशन्सच्या कार्यपद्धतीमध्ये एखादा ठराव मांडला ते तो मान्य झाला याला लागणारा सरासरी कालावधी तीन वर्ष आहे तीन वर्ष आहे एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस व्हावा हे पंतप्रधानांनी सप्टेंबर दोन हजार चौदा माझं भाग्य आहे की मी त्यावेळेला वर्ल्ड बँक युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयात न्यूयॉर्कमध्ये त्या अधिवेशनाला पत्रकार म्हणून मी पण उपस्थित होतो पण सप्टेंबरमध्ये पंतप्रधानांनी ही कल्पना मांडली की एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस व्हावा अडीच महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये जगाने मान्य केलं आणि दोन हजार पंधरामध्ये पहिला जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा पण झाला जगातल्या बहुतेक सगळ्या देशांमध्ये आणि माझ्या बहुतेक सगळ्या म्हणण्याचे काय काय अर्थ आहेत ज्या देशांशी भारताचे तुलनेने राजनैतिक संबंध कमी आहेत डिप्लोमॅटिक हां उदाहरणार्थ साऊथ अमेरिका साऊथ अमेरिकेतले देश एकाहून एक सुंदर आहेत फुटबॉल उत्तम खेळतात सगळं छान आणि मला पाहायला मिळालेलं आहे पण भारताचे डिप्लोमॅटिक संबंध कमी आहेत साऊथ अमेर जाता जाता सांगतोय आता आज काय हे माझी मैफलच असते आणि त्यात लागेल तो सूर आत्ता तुमच्याशी बोलता नाही असं माझं मन भरून येतं आहे कारण आपला सूरज जाधव ओके वयाच्या एकविसाव्या वर्षी पहिल्या अटेम्प्टला इंडियन फॉरेन सर्व्हिसला सिलेक्ट झाला तो आठवण्याचं कारण तो आत्ता साऊथ अमेरिकेत पोस्टिंगवर आहे पोस्टिंगवर आहे बोलिव्हिया पोस्टिंग देश साऊथ अमेरिकेतला तिथे तो पोस्ट आमचा कॉन्टॅक्ट असतो आणि तो भारतात येणार असेल तर तो, तो, तो मला आधी कळवतोसुद्धा आणि आपण विद्यार्थ्यांच्याबरोबर त्याचा संवाद पण ठेवतो असा सूरज जाधव सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजच्या जवळच्या एका गावात त्याचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत त्यांचा मुलगा पण पहिल्या अटेम्प्टला वयाच्या एकविसाव्या वर्षी डायरेक्ट सिलेक्ट आणि असलेली रँक की त्याला इंडियन फॉरेन सर्व्हिस मिळाली आणि आता तो त्याला इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये युनायटेड नेशन्स ज्या सहा भाषांत काम करतं त्यातली तुम्ही एक भाषा घ्यायची तरी असते किंवा तुम्हाला ने नेमलं जातं ते रँकवर अवलंबून आहे की मागाल ती भाषा मिळेल का सूरजला स्पॅनिश म्हणून आत्ताचं पोस्टिंग आहे साऊथ अमेरिका स्पॅनिशही शिकतो बुद्धिमान मुलगा उत्तम वाचन आहे भरपूर आणि आमचं चालू असतो सतत आमचा त्यातला कॉन्टॅक्ट माय पॉइंट इज साऊथ अमेरिकेतसुद्धा सर्व देशांनी योग केलं जगातले जे मुख्यतः ख्रिश्चन देश आहेत की बहुसंख्य लोकसंख्या ख्रिश्चन ओके आणि बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम नुसतं नाही जे इस्लामिक देश आहेत इस्लामिक म्हणजे त्यांची राज्यघटना सांगते की फक्त इस्लामलाच मान्यता आहे त्यासुद्धा देशांनी आनंदाने योग केले विरोध करणारे दोघच होते एक ख्रिश्चन मिशनरी होता जगातल्या वेगवेगळ्या देशात दोघं एक ख्रिश्चन मिशनरी होता आणि एक मौलवी होता ओके दोघही भारतीय त्यांच्या डोसक्या सुचलेली काय अक्कल की हे आपलं नाही नाही करायचं पण आता नाही करायचंय त्याचा तोटा पण आहे तो, तो वारसा सर्व मानवाचा आहे तो भारतीय विचारांनी कुठे असं नाही म्हणलेलं की तुला हे करायचं असेल तर तुझं नावच बदल रामदास आहे ते जॉन कर किंवा अब्दुल कर ह्यातलं कुठे म्हटलेलंच नाही आहे हे कर मनापासून कर पण आपण कर सगळे कर करण्याला महत्व आहे आणि मग ते योग म्हणजे नुसती आसनं नाही आहेत हा गैरसमज आहे त्या मुद्द्यावर होतो मी दोन मिनटापूर्वी ती फार गैरसमज आहे की मी निमित योगा करतो नाही चुकीची समजूत आहे ओके योग म्हणजे बेसिक मी जे पॅकेज सुचवतो आहे की सकाळ बेस्ट शॉर्ट सकाळची वेळ काही कारणाने ती मिस झाली तर केव्हाही चालतं पण मग दुसरी एक योग्य वेळ आहे संध्याकाळ तर त्याला शास्त्रीय शब्द आहे खरं म्हणजे संधी काल संधी कोणते दिवसात दोनदा आहेत एक रात्र संपून दिवस चालू होतोय ही तरी वेळ किंवा आता दिवस संपवून रात्र चालू होती या दोन्हीला नाव आहे संधी काल तर योगाला दी बेस्ट वेळ ही आहे हां पण ज्यांना एक समजा काही कारणाने ती जमली नाही तर आता जाऊ द्या आता उद्यापासून आता उद्यापासून दे उद्यापासून आयुष्यभर चालतं तो उद्या कधी उजाडतं तसं नाही आहे मग केव्हाही चालेल पण पोट रिकामं पाहिजे आणि खाल्लंच काही तर योगाच्या चार तास आधी काही खाल्लेलं नाही पाहिजे खाल्लं आणि चार तास आधी मग चार तास आधी कचकावून खाऊन घेतो तरी त्यांनी मग नाही योग नीट नाही होणार हे तर अंग मोकळं करून घेणे आणि माझी सूचना आहे सूर्यनमस्कार आणि ते दोन प्रकारचे आहेत दहा आकड्यांचा किंवा बारा आकड्यांचा मनापासून ज्याला करायचं आहे त्याच्याकरता हे सगळं यूट्यूबवर इंटरनेटवर सगळं उपलब्ध आहे इंटरनेटवर तुम्हाला जे हवं ते उपलब्ध आहे काय घ्यायचं तुम्ही ठरवा वेळाअभावी मी एकच भयंकर कडक वाक्य बोलतो आहे भयंकर कडक वाक्य बोलतो आहे जीवनाचं मंदिर करायचं का वेश्यालय करायचं तुमच्या हातात आहे टेक्नॉलॉजीला दोष नका देऊ तुमच्या हातात आहे तीच टेक्नॉलॉजी आपल्याला सगळं ज्ञान पण देते आणि बाकी काय तिकडे आहे ना भरपूर कोणाची तरी खुर्ची धडपडली आहे ऐकल्यावर यायला <laughs> सरांना कसं कळलं आपण काय करतो <laughs> आपण तर ए, ए, इन कॉग्निटो कॉग्निटो ह्याच्यात जातो आपल्या जीवनाचं मंदिर करायचं का वेश्यालय किंवा दारूचा अड्डा काही शब्द वापरा तुम्ही आता ते तसा वेश्या हे शब्दालय निगेटिव्ह अर्थ नाही आहे कामा नाही त्या स्त्रिया आहेत आणि त्या गुन्हेगार नाही आहेत इनफॅक्ट त्यांच्यावर अन्याय होतो आहे तेव्हा मी त्यांना नाही हा शब्द वापरतो आहे आपल्या जीवनाचं काय करायचं आपण ठरवायचं आहे तर सूर्यनमस्कार दहा किंवा बारा आकड्याचे त्याच्या पोझेस आहेत आणि श्वासाची पद्धत आहे की कुठल्या आकड्याला श्वास घ्यायचा कुठल्याला सोडायचा एका आकड्याला बाहेर सोडलेल्या स्थितीत रोखायचा असतो आणि एका आकड्याला आत घेतलेल्या स्थितीत रोखायचं सगळ्याला फार छान शब्द आहेत ना पण मी आता योगशास्त्रावरचा तास आत्ता नाही घेतो आहे ज्यांना सद्बुद्धिबीन आणखीन उत्सुकता त्यांना मग जेव्हा केव्हा तास असेल जरूर विचारलेलं चालेल पण हॅबिट फॉर्मेशन करायची असेल तर माझी सजेशन आहे चार सूर्यनमस्कारांनी सुरुवात करावी आणि आपलं आपलं शरीर आपल्याला सांगतं की आता वागतंय सफल शरीर होतंय मग पाचवा करा मग सहावा करा हां असं करत किमान बारा बारा सूर्यनमस्कार पण एकदम उठून एका दिवशी बारा सूर्यनमस्कार घालू नका असं मी आपलं नॉर्मली आहे असलेच घालायचे तर तुमचा ऑर्थोपेडिक सर्जन आधी ठरवून ठेवा आणि मग एकदम घाला बारं कारण नाही तर मग अंगच दुखेल आणि दुसऱ्या दिवशी करावं असंच नाही वाटणं तरी त्याच्यात एक व्यायामाचं शास्त्र आहे तरी मी आत्ताचा वेळ त्याचा वाचवतो पण सूर्यनमस्कार स्टार्ट विथ फोर आणि शरीर जसं सांगणं चालू करेल की आता मी चारशी कम्फर्टेबल आहे मग पाचवा करा ज्यावेळेस जाणवेल की आता पाचशी मग सहावा असं करत बारापर्यंत मग आहेत आसनं म्हणजे ज्याला बाकीचे दुर्दैवानी जगभर त्यांना वाटतं ते म्हणजे योग तर केवळ ते, के ते म्हणजे योग नाही आहे पण आसनं आता ती असतात सोप्याने सुरुवात करा आणि सोप्याकडून अवघडाकडे एकदम अवघड अवघड आसनं करायला जाऊ नका एकाचं नाव पश्चिमोत्तानासन म्हणून नाव आहे पश्चिमोत्तानासन म्हणजे बसलेल्या स्थितीत पाय समोर अंगठे पकडायचे आणि कपाळ गुडघ्याला लागलं पाहिजे तर कित्येकांचे तर अंगठेच त्यांचं अ असं होत तर कपाळ काय लागणार त्यांचं तर अजिबात स्वतःला फोर्स करायचं नाही आहे अजिबात स्वतःला जे नॅचरली सहज वाकणं चालू होईल पण आसनाचं आहे सोप्याकडून अवघडाकडे की उदाहरणार्थ वज्रासन म्हणजे पाय असे मागे फोल्डेड अशामध्ये बसणं हे सगळ्यात सिंपल हे केव्हाही केलेलं चालतं आसन वज्रासन मग एक वज्रासनातली योगमुद्रा नावाचा प्रकार आहे पर्वतासन म्हणून आहे वगैरे वगैरे मी सगळ्या आसनांची नावं आत्ता नाही पॉईंट इज करणं चालू करा सोप्याकडून अवघडाकडे हे एक सूत्र आहे दुसरं आहे स्वतःला अजिबात प्रेशर नाही करायचं आहे की नाही नाही अंग एवढं वाकलंच पाहिजेल असं अजिबात नाही आहे जेवढं नॅचरली आहे तेवढं तुम्हाला दोन चार दिवसात लक्षात येईल की त्यापेक्षा जास्ती जमतंय जास्त आहे आणि मग पुढचे अवघड अवघड आसनं हे पश्चिमोत्तानासन ना एकाचं नाव हलासन आहे सर्वांगासन म्हणून वगैरे वगैरे आणि आणखीन अवघड असतात आणि ते आसनं करणारे काही करतात ना म्हणजे त्यांचं शरीर रबराचंच वाटतं की असं कशाही वाकत असतात पण हे आपल्याला सगळ्यांनाही साध्य शक्य आहे सोप्याकडून अवघडाकडे शरीरावर अनड्यू प्रेशर आणायचं नाही आहे नॅचरल जेवढं वाकेल तेवढंच आणि एकाडे वाकावं लागलं पाहिजे म्हणजे आधीचं आसन जर ज्याच्यात पुढे वाकायचं असं झालं तर पुढचं आसन ज्याच्यात मागे वाकायचं असेल आणि मग काही झोपून करण्याचे असणे त्या झोपूनमध्ये सुद्धा काही पाठीवरचे आहेत आणि काही पोटावरची आहेत काही बसून करण्याची असणे आणि काही उभं राहून करण्याचे असणे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हॅबिट फॉर्म करताना हे सगळं एकदम करायचं असं मी नाही म्हणतोय की आज ऐकलं पटलं मनाला उद्यापासून सुरू तर ते स्टेप बाय स्टेप आहे ह्यालाही मी स्वतःला घडवणे म्हणतो आहे त्यानंतर आहे प्राणायाम आणि त्याचे पहिले तीन प्रकार आहेत की जे सर्वांनी केलेले चालतात प्राणायामाचे काही पुढचे आहेत ते करू नयेत एकदम नाहीतर ते, एक ते, ते बॅकफायर पण होऊ शकतात काउंटर प्रोडक्टिव्ह पण पहिले तीन सर्वांनी केलेले चालतात पहिला आहे श्वासावर लक्ष देणे हाच प्राणायाम आहे की दुसरं तिसरं काही नाही आहे बसलेलो शांत डोळे मिटलेत आणि फक्त श्वासावर लक्ष आहे तो इटसेल्फ कॉन्शियसनेस हाच प्राणायाम आहे दुसरं आहे दीर्घ श्वसन दीर्घ श्वसन म्हणजे ओके मी बसलो माझे सूर्यनमस्कार आणि आसनं झाली आता मांडी घालून बसलो जे काही ज्या कम्फर्टेबल पण पाठीचा कणा ताठ आणि फक्त श्वासावर लक्ष असा काही काळ जसा श्वास येतो आहे जसा जातो आहे जाऊ द्यायचा आहे पण त्यानंतर आता कॉन्शियस ब्रीदिंग आणि ते डीप ब्रीदिंग की आता फुल श्वास सोडला छाती लंग्ज मोकळे करून घेतले आणि एका स्टेडी तऱ्हेने दीर्घ श्वास हात घेतला आणि जसा घेतला तसाच सोडला तसा एकदम सोडलावाला नाही आणि आपापला ती आपली दुसऱ्या कोणाशीही कॉम्पिटिशन नाही पण दीर्घ श्वसन त्याच्या मी नॉर्मली सुचवतो स्टार्ट करायचं असेल तर अकरा तरी राऊंडचं म्हणजे अकरा वेळा एकदा श्वास घेतला आणि सोडला याला म्हणायचं एक तशा निदान अकरा असं दीर्घ श्वसन आणि तिसरा म्हणजे ज्याचं नाव आहे अनुलोम विलोम किंवा सहज प्राणायाम किंवा सुख प्राणायाम आणि आणखीन एक त्याला अत्यंत शास्त्रशुद्ध नाव आहे ते म्हणजे नाडीशुद्धी प्राणायाम ते म्हणजे श्वास पूर्ण सोडायचा एक नागपुडी बंद करायची आणि उघड्या नागपुडीने श्वास तो दीर्घ श्वसन म्हणून आधी बॅकग्राऊंड त्याची दीर्घ श्वसन आहे पण तो दीर्घ श्वसन करत घ्यायचा ती नागपुडी बंद दुसऱ्यानी सोडायचा दीर्घ श्वसन करत तसा सावकाश घ्यायचा आणि पुन्हा पहिल्यानी सोडायचा याला म्हणतात एक आवर्तन आणि अशी अकरा तरी आवर्तनं असे पहिले तीन प्राणायामाचे प्रकार सर्वांनी केलेले चालतात मग तुम्हाला आतून तुमचे तुम्हाला वाटणं चालू होईल की काही पुढचं करू का एक कपालभाती म्हणून आहे आणखीन एक भस्त्रिका म्हणून आहे पण ते एकदम करू नये असं माझं म्हणणं आहे आधी हे हा अनुलोम विलोमला नाडीशुद्धी प्राणायाम नाव का आहे कारण तो प्राणायाम तुम्हाला पुढच्या टप्प्यांसाठी तयार करतो शरीराला मनाला बुद्धीला तो तयार करतो तसा झाल्यावरच पुढचे करायला जायचे आहेत कपालभाती असतो एक की असा असा श्वास सोडायचा आहे असं एक हजार वेळा प्रॅक्टिस लागेल आणखीन एक भसरी नावाचा नावाचं आहे मी करून नाही दाखवतो आत्ता मला येतो आत्ता नाही करून मी कारण मी प्रत्यक्ष योगाचा तास नाही घेतो आहे पण भसरिका तर तो असं वाटेल त्यांनी नसतो करायचा खूप तयारी व्हावी लागते आणि मग आहे नाहीतर ते काउंटर प्रॉडक्टिव्ह होऊ शकेल आ, काही वेळा काही विद्यार्थी माझी वेळ मागतात मग मी भेटतो तर अशा माझ्या एका वर्षीच्या अशा मालिकेनंतर एक मुलगा म्हटला सर तुम्हाला भेटायचं आहे यांच्या लक्षात दिसतं आहे तर तो आला भेटायला सर मी नियमित योग करतोय पण मला त्रास होतोय त्याचं हे मी ऐकलं मी त्याला म्हटलं तू त्राटक करतोस काय त्राटक नावाचा प्रकार आहे त्राटक तर त्राटक म्हणजे दोन तीन त्याला पर्याय आहेत आता की गच अंधारी खोली आणि समजा भिंतीवर काहीतरी एकच डॉट किंवा ओम किंवा खोलीमध्ये पेटवलेली ज्योत आणि तिच्या ज्योतीवर फक्त फक्त पापणी न लावता बघत बसायचं आहे त्राटक काही वेळा तुम्ही कॉलेजच्या आवारात करता ते पण हा योगाचा ॲडव्हान्स प्रकारे वाटेल त्यांनी करायचा नसतो तर हा जेव्हा मला सांगतोय सर मी करतोय नियमित पण जरा मला त्रास होतोय त्राटक करतोस का धक्का बसला तुम्हाला कसं कळलं म्हणजे मी नम्रपणे एवढं सांगतो की मला कळल्याचं मुख्य कारण मी नुसतं भाषण नाही देतोय करून सगळं बोलतोय की हे करून मला माहिती आहे त्याचे फायदे काय आहेत पण हे पहिले प्राणायामाचे तीन प्रकार आणि फायनली ध्यान हे पॅकेज आहे नुसत्या आसनांना योग म्हणत नाहीत हा जो सिक्वेन्स आहे त्याचा की अंग मोकळं करून घेतल्यावर प्रथम सूर्यनमस्कार मग आसनं मग प्राणायाम आणि ती प्रोसेस अशी नॅचरली प्राणायामाचं तुम्ही जे बसलेलेच आहात मांडी घालून जमलं पद्मासन तर उत्तमच गोष्ट आहे पण ते जमण्याचं बंधन नाही आहे एकाला सुखासन असं सुखासन म्हणजे नेहमी घालतो हो ती मांडी आता ती जमते नाही जमते जो तो ठरवा पण खुर्चीवर बसून सुद्धा करता येतं तर त्यामुळे ह्या गोष्टींचं बंधन नाही आहे पण हे पॅकेज आहे आणि याला मी बेसिक म्हणतोय की हे मिनिमम ॲक्च्युली आपण चाणक्यमध्ये आपल्या एक योग शिक्षिका आहेत आणि त्या बॅच ह्याचे सत्र घेऊन हे एवढं बेसिक पॅकेज तर शिकवतात हां पण मला आनंद आहे की भारतासकट जगामध्ये सध्या योगाची जाणीव वाढत चाललेली आहे लोक मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत आणि शिक्षक पण एकावून एक उत्तम आहेत किंवा त्याच्या वेगवेगळ्या स्कूल्स आहेत हां मी तुम्हाला एवढं सांगतो की ज्या स्कूलचा योग करण्यात तुम्हाला आनंद वाटतोय आतून आनंद ते करा असं काही बंधन नाही की हेच केलं पाहिजे पण आता रामदेव बाबा देशभर प्रवास करत योग शिकवतात सुद्धा आणि रामदेव बाबाच्या व्हिडिओज पण आहेत त्या सगळ्या हे प्रत्येक शिकवणाऱ्या व्हिडिओज आहेत इंटरनेटवर आहे भरपूर आहेत ही श्री श्री रविशंकर तर माझ्या मनात त्यांच्याबद्दल विलक्षण प्रेम आणि आदर आहे असं सांगतोय मी की थोर माणूस आपापले आहे नाही जो तो ठरवा असं काही पण त्यांची आर्ट ऑफ लिव्हिंग नावाची एक जागतिक चळवळ आहे जगात आहे अख्ख्या भारतातही त्यांचं मोठं काम आहे त्यांचा मोठा आश्रम बेंगलोरला आहे जिथे मी गेलो आहे राहिलो आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचे मीही पर्सनली कोर्सेस केलेले आहेत ॲडव्हान्स सकट पण एक आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक म्हणून कोर्स आहे एक सिद्ध समाधी योग नावाचा प्रकार आहे अशा वेगवेगळे -वेग एक बिहार स्कूल आहे देअर इज अ बिहार स्कूल ऑफ योग अशी वेगवेगळी आहे मी म्हणणार आहे की तुम्हाला जे करण्यात आनंद वाटतो हा डिफायनिंग शब्द आनंद आहे आनंद ते करा पण नियमित योग कसं ओळखू स्वतःला आणि त्यानंतर मला माझ्या त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे त्यासाठी काय करू करूचा पहिला मुद्दा आहे योग दुसरा आणि तिसरा आज होईल असं मला वाटत नाही मी त्याची घाई करणार नाही आहे पण मुद्दे तुम्हाला सांगून ठेवतो आणि मग तो मी विषय ओपन पण करणार नाही आहे कारण आता घड्याळ मला सांगतंय आहे की आ, त्याला न्याय देईल असा पुरेसा वेळ नाही आहे तर अशावेळी काय करायचं असतं मला माहिती आहे मी आता जे पुढचं एकवीस तारखेला आहे एकवीसला हेही दोन आणि आपोआपच हे दोन जोडीन जिनियसची जोपासना या विषयाशी तर त्यामुळे आज निदान मुद्दे नोंदवून घ्यायचे असले तर तीन कोणते पहिला योग दुसरा आहे स्वाध्याय हा शब्द स्वाध्याय तर स्वाध्याय म्हणजे समोर आलेल्या विषयाचा अभ्यास मी स्वतः कसा करू हे कळणे स्वाध्याय कौशल्य लर्निंग हाऊ टू लर्न हा दुसरा आहे स्वाध्याय की समोर कोणताही विषय बहुधा मी त्याच्याविषयीचे दोन मुद्दे बोलून आजच्या सत्राचा मी शेवट करणारे किती कशी मिनटं लागतात त्या हा आजच्या मैफलीच्या शेवटचे सूर द्रुतलयतले आता द्रुतलय सुरुवात असते मंदलय मग बंदिश बदलते आणि केव्हा तरी मध्यलय येते पण आता शेवटाकडे म्हणजे आता द्रुतलय तर ते मी जजमेंट फॉर्म करून वेळ पाळायला मी ठरवीन काय कोणतं कसं सांगावं पण जे तीन मुद्दे विच आचाराची त्रिसूत्री योग स्वाध्याय की तुला जीवनात कोणताही विषय असो तो स्वतःचे स्वतः अभ्यास कसा करायचा कळलं पाहिजे त्याला इंग्लिशमधला शब्दसुद्धा फार छान आहे लर्निंग हाऊ टू लर्न असंच आहे की लर्निंग हाऊ टू लर्न हे समोर कोणताही विषय आहे आज ए आय आला उद्या बिटकॉइन्स आला परवा सुपर ग्रॅव्हिटी आलं मग ब्लॅक होल आलं मग हे आदित्ययान एल वन आहे तर ते एल वन म्हणजे काय तर त्या पॉईंटला ल ग्रांज असं नाव आहे तर काय भानगड आहे आणि सौर मालिका नऊ ग्रह असं स्पेस टाईम काल आणि अवकाशाचं फॅब्रिक असं आइन्स्टाईन म्हणतो आणि न्यूटन सांगतो इनव्हर्स लॉ की ग्रॅव्हिटेशन त्याच्यामध्ये फोर्स आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू बॉडीज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स असं न्यूटन म्हणतो आइन्स्टाईनला ते मान्य नाही आइन्स्टाईन म्हणतो एखादं वस्त्र असतं फॅब्रिक सणंग तसं हे स्पेस टाईम फॅब्रिक आहे आणि त्या स्पेस टाईम फॅब्रिकमध्ये मास जिथे आहे त्यामुळे कर्वेचर तयार होतं स्पेस टाईमचं आणि दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो म्हणतो असा काही वेगळा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण असे नऊ ग्रह सूर्याभोवती फिरतायत त्यातला सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची किनार बरोबर की कि ज्याच्या क्लोजेस्ट जाऊन तुम्ही सूर्याचे ऑब्झर्वेशन्स घेऊ शकता तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात तर सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये मात्र मग मा खेचले जाल इनवेरिबली त्याला लग्रांश असं नाव आहे कारण हा फ्रेंच शास्त्रज्ञ होता आणि हे स्पेस टाईम फॅब्रिक आणि त्यातलं न्यूटन आई आईन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार त्यांनी माय पॉईंट इज कुठलाही विषयाला तरी त्याचा मी स्वतः अभ्यास कसा करू uh, मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मिटिंग झाली आणि रि रिव्हर्स रेपो अर्ध्या टक्क्यांनी कमी केला आणि तो सुद्धा नुसता नाही शब्द आहे बेसिस पॉईंट्स की ट्वेंटी फायव्ह बेस तर काय बेसिस पॉईंट म्हणजे काय बाबा आणि हा ट्वेंटी फाय बेसिस पॉईंट हा शब्द का वापरतात आणि रिव्हर्स रेपो म्हणजे काय आणि तो रिव्हर्स रेपो ट्वेंटी फायव बेसिस ने कमी केला तर त्याचा काय अर्थव्यवस्थेवर परिणाम काय मनी इन सर्क्युलेशन खेळता एकूण पैसा याच्यावर परिणाम काय आणि मग फायनली त्याचा माझ्यावर परिणाम काय असे दुनियेतले कुठलेही विषय पण समोर आला नवा माझे मला कळणे की या विषयाचा अभ्यास कसा करू मुळामध्ये कळण्यासाठी अभ्यास करणे इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग की रट्टेबाजी नाही नुसती घोकमपट्टी नाही तर कळण्यासाठी आणि अभ्यास म्हणजे नुसता पुस्तके नाही आहे अभ्यास बहुधा मी हे पहिल्या व्याख्यानात बहुधा बोललोय मी हे की फार मोठा गैरसमज आहे की अभ्यास म्हटल्यावर आपल्याला फक्त पुस्तकच आठवतात गैरसमज आहे कोणी जर बासरी वाजवत असेल तर बासरीचा सराव हाही अभ्यासाच आहे आणि कुठे बोललो माझं मन का मला नीट सांगत नाही पण सांगून ठेवतो तुम्हाला की तसा हिंदीतला असूनही माझा आवडता सिनेमा दिवार नावाचा आहे दिवार हा जे काही हिंदीतले थोडे आणि अलीकडच्या तीस वर्षात तर जवळजवळ नाहीच आहेत अलीकडच्या तीस वर्षामध्ये मा मला बाबा हा खास आवडला अमुक सिनेमा फारच विचार करायला लागेल पण त्यामध्ये अमिताभनी गोदीतल्या कामगाराचा रोल केलाय अमिताभ माझा लाडका अभिनेता आता हा प्रचंड श्रीमंत आहे प्रतिभावंत हिंदी कवीचा मुलगा आईसुद्धा तितकीच प्रतिभावंत आणि ती इंदिराजींची मैत्रीण सख्खी मैत्रीण तेजी बच्चन आणि त्यांचा हा टंगाळ्या ताडमाड उंचच्या उंच कोण दारात उभं करत नव्हतं असा मुलगा पण अभिनयाची त्याची जे सुटला पण अरे तो सगळं जे जी त्याला काय माहिती गोदी कामगार कसा वागतो कसा बोलतो त्याची ॲक्सेंट काय तर अमिताभनी सांगितलेलं आहे की दिवारमधला तो गोदी कामगाराचा रोल करायला त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आहेत साधे ह्या प्रॅक्टिसला की गोदी कामगार चालतो कसा तर त्याची नजर कशी असेल किंवा बीडी पितो गोदी कामगार बीडी पितो ती कशी पितो त्याला अभ्यासच म्हणतात बीडी पिण्याना <laughs> पण अभिनेता अभिनेत्री त्याचा तिचा रोल करायचा आहे त्या रोल कसा करायचा याच्या शास्त्र याच्यासाठी मग याला सुद्धा मोहन आगाशेंनी घाशीराम कोतवाल या नाटकामध्ये नाना फडणवीसाची भूमिका केली तर आता नाना फडणवीस म्हणजे तसा एकाच वेळी देखणा दुर्दैव आणि वुमनायझर हां अँड तरी अन अनडिनेबल फॅक्ट इज कर्तबगार नाना आणि महाजी शिंदे यांनी मिळून भारताचं सार्वभौमत्व पस्तीस वर्ष सांभाळलं पस्तीस वर्ष हे दोघं होते त्यांना कळत होतं इंग्रजांपासून धोका काय आहे दोघांनी मिळून पण त्यातले स्वभावातले वैगुण्य दोष आता त्यातल्यातला हा नाना तो सिनेमा आपलं नाटकामध्ये घाशीराम नानाचा रोल होता आणि मग त्या नाना ना, आ, मोहन आगाशेंना मोहन आगाशेंना नाना म्हणजे नाना फडणवीसा पाटेकर नाही तो पण माझा दोस्त आहे आणि तो पण असामान्य अभिनेता आहे काही प्रश्नच नाही पण मी बोलतोय तो नाना नाटकातला नाना फडणवीस आहे तर मोहन आगाशेंनी नाना फडणवीसाचा रोल कसा करायचा याला तासन तास अभ्यास केला ओके अभ्यास म्हणजे नुसता पुस्तकी नाही की, की भरतमुनीचं नाट्यशास्त्र वाचलं ते केलेलंच आहे थिएटर अकॅडमीनी घाशीराम कोतवाले नाटक आणलं थिएटर अकॅडमीनी तर ते केलेलंच आहे पण अभ्यास म्हणजे दरवेळी केवळ पुस्तकी नाही कोणी भरतनाट्यम शिकत असेल कथक शिकत असेल काही आपापल्या जीवनातलं जे त्याचा सरावाला आहे कोणी तबला वाजवतो परवा मला आपला एक मुलगा भेटला की तो तबल्याच्या विशारदपर्यंत गेलाय मुंबईतला आणि मला सांगत होतं की आता यू पी एस सी करायचं म्हणून मी बहुधा बोललो आहे तुमच्याशी मी मागच्या याच्यात की त्याला मी सांगितलं तबला सोडू नको तू यू पी एस सीची करच पण निदान दिवसाचा एक तास तबल्याचा अभ्यास तो तबल्याचा अभ्यास आहे आणि कोणाला गायनाचा तर तो अभ्यास आहे तर समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा याचाच अभ्यास कर म्हणजे स्वाध्याय कौशल्य ले। वाचन लेखन नोट्स घेणे नोट्स कौशल्यावर का की तास चालू आहे लेक्चर चालू आहे एकाच वेळी ऐकायचं पण तरी नोट्स घ्यायच्यात किंवा मी पुस्तक वाचतोय पुस्तकाच्या नोट्स एखाद्या विषयाचा अभ्यास करायला एका वेळी दोन तीन पुस्तकं वाचतो आहे पण ती पुस्तकं वाचतानाचा अंडरलाईन असेल आणि फायनली त्यानंतर माझ्या नोट्स असतील अशा सगळ्या सकटचा अभ्यास असं दुसरं सूत्र आहे स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत कसा किंवा कशी होऊ योग कर स्वाध्याय कौशल्य अंगी बाणव आणि तिसरा मोठा शब्द आहे कार्यसंस्कृती इंग्लिश शब्द आहे वर्क कल्चर कार्यसंस्कृती मला माहिती आहे की ह्याचे मी खूप मुद्दे ह्याच्या खूप गोष्टी पण येणार पण इथला सिम्पल मुद्दा आहे हाती घेतलेलं कोणतंही काम उत्तमच करायचं तर ते कसं किंवा सूत्र त्याची की सूत्र शिकण्याची गोष्ट आहे की मी जे हाती घेईन काम तर मी घेतलेल्यानंतर त्याचा अर्थ मी ते उत्तमच करणार आहे थर्ड रेट करणार नाही आहे भंकस करणार नाही आहे कार्यसंस्कृती आजचा मी शेवट करताना मी हा स्वाध्याय यातला मुद्दा ओपन करतो आणि मला माहिती आहे की एक त्याच्या एका पॉइंटला आणून आज आपण प्रार्थना करूयात तुम्हाला मी आज सांगताना स्वाध्याय कौशल्याच्या महत्वाबाबत दोन उदाहरणं देणारे वेगवेगळ्या क्षेत्रातली ती ऐकायची आणि आजची प्रार्थना करायची मुळातला मुद्दा आहे की आपल्या भोवती सगळं काही अतिशय वेगाने बदलतं आहे आणि ते अशा वेगाने बदलतंय कि मी केवल की मी केवळ शाळा किंवा कॉलेजमध्ये अमुक अमुक कोर्सला होतो होते आणि आता तो केलेला अभ्यास मला आयुष्यभर पुरणार आहे असं नाहीये आहे मुळात कधीच असत नाही हजारो वर्ष प्राचीन भारतीय सुद्धा जी गुरुकुल शिक्षण पद्धती होती त्यामध्ये सुद्धा किमान बारा वर्ष आश्रमात शिकून झालं आणि आता तो विद्यार्थी आणि एका वेळपर्यंत मुलीसुद्धा अशा प्रकारे शिकत असत त्यांना आता आपल्या जीवनात परत जायचं आहे तर आपला भारतीय शब्द आहे स्नातक आधुनिक त्याच्याजवळचा शब्द आहे बॅचलर म्हणजे डिग्री की ओके तुला डिग्री मिळते आहे आणि आश्रमातून आता तू तु, तुझ्या घरी जाऊन तुझं पुढचं जीवन चालू करणार त्यावेळी गुरु ज्याचं आश्रमातलं शिक्षण पूर्ण झालंय त्याला काही सूत्र शिकवायचा प्रार्थना की हे लक्षात ठेव हां त्यातली अर्धी ओळ आहे स्वाध्यायान मा प्रमदहा स्वाध्यायान मा प्रमद हा म्हणजे स्वाध्याय करायला कधीही चुकू नकोस स्वाध्याय करायला विसरू नकोस तुला डिग्री मिळाली तू आश्रमातून आता तुझ्या जीवनामध्ये परत जातो आहेस म्हणजे शिकणं नाही संपलं शिकणं आयुष्यभर संपत नाही स्वाध्याय म्हणजे आयुष्यभर शिकत पण राहणे आणि याच्यासुद्धा इतक्या एकाहून एक भन्नाट अत्यंत आनंददायक आणि प्रेरणादायक गोष्टी माझ्याही मनात आहेत पण आता त्या एकवीस तारखेला आपण कंटिन्यू करू आज एवढं लक्षात घेऊयात की मुळातच स्वाध्याय हे जीवन जगण्याचंच एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे आणि तो कधी संपत नाही अभ्यास कधीच संपत नाही स्वाध्याय म्हणून असते की स्वाध्यायान मा प्रमद तू स्वाध्याय करायला चुकू नकोस पण आता त्याच्यात आत्ता ज्या काळात आपण जगतो आहोत भारताचा अमृतकाल आणि मेरे मू घी शक्कर की ठरावा अमृतकाल तुमचा येतो माझा कितपत आहे मला माहिती नाही माझे मला पण तुमचं आहे तुमचं करिअर तुमचं व्यक्तिमत्व पुढची पंचवीस वर्ष तर हा आपण डिग्री घेतली उद्या आय ए एस झालो परवा कलेक्टर झालो तरी शिकणं सतत चालू राहतं स्वाध्यायान मा प्रमदा आपल्या भोवतीचे बदल अतिशय वेगाने घडत आहेत आणि या बदलांचं कुठे रेडीमेड गाईड कुठे कोचिंग क्लास आणि तिथे मी शिकवा नाहीच प्रकार तुम्हाला ते स्वतःहून शिकावं लागणार आहे स्वतःहून यावंच लागणार आहे टेक्नॉलॉजीतला प्रचंड बदल कम्प्युटर आय टी आता ए आय आता चॅट जी पी टी आणि एलॉन मस्क किंवा स्टीफन हॉकिंग सुद्धा शास्त्रज्ञ धोक्याचा इशारा देत आहेत की नाही तर आता मशीन्सच माणसाला ओव्हरटेक करतील आणि माणसावर कंट्रोल करतील तर आपल्याला ती सगळी टेक्नॉलॉजी आणि हे जे सगळं भोवती आहे कळणे पर्यावरणातले बदल होत आहेत प्रचंड त्यांनी तर अस्तित्वासमोरच धोका निर्माण केला आहे तेव्हा स्वाध्यायाचं पहिलं महत्त्व आहे भोवती घडणारे बदल समजावून घेणे आणि त्या बदलात आपण विजयी ठरलो पाहिजे असं स्वतःला घडवणे यासाठी स्वाध्याय आवश्यक हो आहे आणि दुसरं ठरवून जे उभा आहे मी की समारोपच करायचा आत्ताच्या सत्राचा तर आपल्या परीने मुख्यतः आपण ज्या क्षेत्रात काम करायचा प्रयत्न करतो मुख्यतः ते एकमेव नाही आहे अधिकारी म्हणजे फक्त सरकारमधला अधिकारी नाही हे तर माझं बोलून झालंच आहे आणि चाणक्य मंडलमधनं स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होतील असे अधिकारी मग ते जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्या बाबतीत माझं मराठीतलं वाक्य आहे प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रात अधिकारी व्यक्ती तर असे अधिकारी आपल्याला व्हायचं आहे पण मी ज्यांनी आत्ताचा समारोप करतोय ते क्षेत्र प्रशासनाचंच आहे माझ्या शुभेच्छा आहेत की पुस्तकीसुद्धा अभ्यास उत्तम करून पहिल्याच अटेम्प्टला व्हा यशस्वी आणि ज्या जणांना हवी असते आय ए एस आय एफ एस आय पी एस मी उदाहरण म्हणून आय एसचं देणार आहे पण ओके तुमच्या चॉईसची सर्व्हिस तुम्हाला मिळो आणि ऑफकोर्स त्यामधले कर्तबगार अधिकारी तुम्ही होवोत ज्यांना आय एस हवी आहे शुभेच्छा आहेत मिळोत तर तुम्ही आय एस झालात तर पहिली दोन वर्ष तुमचं आहे प्रशिक्षण कालावधी इंग्लिश शब्द आहे प्रोबेशन पिरियड पहिली दोन वर्ष त्याचा एक पॅकेज आहे वेळ नाही घालवत त्याच्यात पण ती संपली की तुम्ही सर्व्हिसमध्ये कन्फर्म होता तोवर कन्फर्म नसता एक वेगळे ऑर्डर इश्यू होते की आता तुम्ही सर्व्हिसमध्ये कन्फर्म ओके मग तुम्हाला पहिलं इंडिपेंडंट पोस्टिंग मिळतं आणि महाराष्ट्रासहित भारतभर नॉर्मली ते पहिलं इंडिपेंडंट पोस्टिंग मिळतं असिस्टंट कलेक्टर महाराष्ट्रातला त्याला दुसरा शब्द आहे प्रांताधिकारी हा मराठी बोली शब्द आहे लिगल शब्द आहे एस ओ स्लॅश एस डी एम सब डिव्हिजनल ऑफिसर आणि सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट या प्रत्येक शब्दाचा एक सेम, सेम, रोल आहे पुन्हा त्याच्यात आत्ता नाही जात की माणूस सेम पद सेम पण एस म्हणून त्याचा काही लिगल रोल आहे आणि एस डी एम म्हणून त्याचा काही लिगल रोल आहे असं तुम्हाला मिळतं आणि त्याच्यावर तुम्ही साधारण दोन वर्ष असाल ओके त्यानंतर पहिलं प्रमोशन मिळतं आणि पहिल्या प्रमोशननी तुम्ही नॉर्मली आणि विशेषतः महाराष्ट्रात जे केडर मॅनेजमेंट आहे साधारण ज भारतभर तेच आहे पण तुम्हाला पहिलं प्रमोशन नंतर जिल्हा परिषदेचे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद म्हणून पाठवलं जातं आता लक्षात घ्या की मग हा बदल काय आहे एकतर आय ए एस व्हाल आणि जेव्हा लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाल तिथेसुद्धा लक्षातील डोक्यात जर फार गर्व अहंकार गेला नाही आणि जाताच कामाने विशेषतः चाणक्य मंडलच्या कार्यकर्ता अधिकाऱ्यांच्या डोक्यात तर तिथे गेल्यावेळी लक्षात येईल की सगळं नवीनच शिकतोत आपण बरं कितीही शिकलात तिथे दोन वर्ष ते चांगलं आहे सांगतो मी अत्यंत इंटेन्स आहे ते तुम्हाला तयार करतं पुढचं सगळं आय एसमधलं करिअर ते चांगलंच आहे आणि भर नेहमी पडावी लागते पण मी त्याला क्रिटिसाईज नाही करतोय ते उत्तम आहे हे सांगतो मी तुम्हाला ओके तरीसुद्धा तुम्हाला जेव्हा असिस्टंट कलेक्टर म्हणून पोस्टिंग मिळेल जसं मला पहिलं मिळालं फलटण आणि माझ्या हाताखाली फलटण खंडाळा मान आणि खटाव हे चार तालुके होते पुसे सावळी जी दंगल झाली ना आत्ता दोन दिवस ते माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये होतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पहिलं पोस्टिंग आता थोडी रचना बदलली आहे सब सबडिव्हिजनची आता चार तालुके नाही आहेत पण असिस्टंट कलेक्टर फलटण आणि माझ्या हाताखाली चार तालुके तुमचं पण होणार आहे की प्रत्यक्ष कामाला सुरुवात कराल तेव्हाही लक्षात येईल की सगळं प्रशिक्षण पण कामी नाही येत आहे तिकडं असिस्टंट कलेक्टर म्हणून जॉईन झालात की तुमची एक लर्निंग प्रोसेस आहे आणि एक लर्निंग कर्व आहे आणि ॲज असिस्टंट कलेक्टर काम करताना तुम्ही त्याला ऑन द जॉब ट्रेनिंग असा शब्द आहे की मी काम जबाबदारी तर पडली आता इंडिपेंडंट चार्ज आहे नाव द बक्स स्टॉप्स हिअर हे इथून पुढे नाही जाणार आहे तर मला ते उत्तम काम ते तर शिकायचंच आहे पण असं दोन वर्ष केल्यावर तुमची ट्रान्सफर आता सीईओ जिल्हा परिषद तर काय अर्थ काय त्याचा तर टू कट लाँग स्टोरी शॉर्ट लक्षात ठेवा की तुम्ही असिस्टंट कलेक्टर असाल तर एका डिपार्टमेंटमध्ये असताय त्याचं नाव रेव्हेन्यू महसूल विभाग पाच फॅक्टर सांगणार आहे मी व्हॉट इट मीन्स टू बी असिस्टंट कलेक्टर आणि देन एक ऑर्डर येते आणि तुम्हाला नव्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे व्हॉट डज इट मीन की आता सीईओ ॲज असिस्टंट कलेक्टर एक डिपार्टमेंट महसूल तुमच्या हाताखाली दोन किंवा तीन आणि माझ्या जास्ती होते चार पण आता चार कुठेच नाही आहेत पण दोन किंवा तीन तालुके हाताखाली दोन किंवा तीन तालुके ठीक आहे हाताखाली साधारण दीडशे ते दोनशे माणसं ओके त्यानंतर चार पाच मुख्य कायदे चौथा पॉईंट आहे की पाच मुख्य कायदे त्याचे तुम्ही सुपरवायझरी असता महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रीकल्चरल लँड ॲक्ट असे पाच वेगवेगळे की हे मुख्य हे तुम्हाला या कायद्यांचा उत्तम अभ्यास त्याच्यावर पकड त्याचं इम्प्लिमेंटेशन हा चौथा मुद्दा आणि पाचवा असिस्टंट कलेक्टर म्हणून साधारणपणाने तुम्ही दहा ते पंधरा कोटीचा टर्नओव्हर मॅनेज करत असता फायनान्सेस की तुम्ही तिथे अधिकारी आहात ते एकूण कितीच्या तर तुम्हाला आवाका तुमचा तुम्हा तुम्हा पाहिजे की दहा ते पंधरा कोटीचं एक काही आहे आणि ते तुम्ही उत्तम तऱ्हेने व्यवस्थापन त्याचं तुम्ही करतात दिस इज वॉट बीइंग असिस्टंट कलेक्टर मीन्स आता लक्षात ठेवा नीट आणि श्वास रोखून ऐका की असं तुम्ही दोन वर्ष केलं की तुम्हाला एक ऑर्डर येते राज्यपालांच्या संमतीने इश्यू केलेली असते सरकारचं जी डी जी डी म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट जी डी त्याचं अंडर सेक्रेटरीच्या सही निघतं पण खाली वाक्य असतं माननीय राज्यपाल यांच्या संमतीने आणि या अर्थाचा मजकूर आहे की वी आर प्लीज टू इन्फॉर्म यू आपण आज कळवण्यात आनंद वाटतो की आपण आज पदोन्नती देण्यात आली आहे ते आय एसचं असतंय सिनियर टाईम स्केल म्हणतात त्याला आणि आता आपली पदनियुक्ती अमुक अमुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे हे पत्र मिळताच वरिष्ठांच्या म संमतीने आपला कार्यभार दुसऱ्यांकडे सोपून आपल्या नव्या जबाबदारीवर रुजू व्हावे असं औपचारिक मराठीतलं पत्र येतं आणि आता तुम्हाला नव्या जागी रुजू व्हायला किती आहेत तर नियमानुसार महाराष्ट्रात तुमची कुठनंही कुठेही ट्रान्सफर झाली ओके तर हायेस्ट नऊ दिवस आहेत नऊ नऊ दिवस त्याच्याही तपशिलात मी वेळाभावी आत्ता नाही जात पण तुम्हाला नव्या जागी जॉईन करायचं आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नऊ दिवस आणि तुम्ही नऊ दिवसापूर्वी एका विभागात होतात नाव प्लीज होल्ड युअर ब्रेथ आता तुमच्या हाताखाली तेवीस विभाग असतात जिल्हा परिषदेचा सीईओ म्हणजे तुमच्या हाताखाली तेवीस विभाग आहेत असिस्टंट कलेक्टर म्हणून तुमच्या हाताखाली शंभर ते दीडशे माणसं होती आता दहा ते पंधरा हजार माणसं जिल्हाभर अख्खा जिल्हा आहे आता अख्खा तो तिसरा मुद्दा आहे की असिस्टंट कलेक्टर म्हणून हाताखाली दोन किंवा तीन तालुके होते आता अख्खा जिल्हा म्हणजे नऊ दहा अकरा बारा तेरा तालुके हे सगळे येतात असिस्टंट कलेक्टर म्हणून तुम्ही पाच कायद्यांचे सुपरवायझरी अधिकारी होतात ओके आता सीईओ म्हणून काम चालवताना तुमचा बावन्न कायद्यांशी संबंध येतो बावन्न आणि पकड पाहिजे ग्रीप नॉनसेन्स अधिकारी जर व्हायचं नसेल तर हे काय आहेत आणि मला कळलंच पाहिजेल आणि लास्ट बट नॉट लिस्ट असिस्टंट कलेक्टर म्हणून जर तुम्ही दहा ते पंधरा कोटीचा टर्न ओव्हर हाताळत होतात तर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणजे दीडशे ते दोनशे कोटीचा टर्नओव्हर आणि आपली ती ग्रोथ व्हायला नऊ दिवस आहेत नऊ दिवसात तुम्ही चार्ज एकदा का साईन केलं आणि घेतला की तुमच्यासमोर फाईल येणं चालू होणार तुमचा आवा का पाहिजे तेवढा तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही सीईओ आणि हे सांगितलेले पाच फॅक्टर तो दूर की बात आहे फक्त दोन उदाहरणं सांगतोय नुसतं जिल्हा परिषदेचं कामकाज कसं चालवायचं याचं चा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युअल आहे चार व्हॉल्यूम आहेत त्याचे असे ठोकळे चार व्हॉल्यूम आहेत की जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालवायचा हे झालं सगळी जिल्हा परिषद त्यातलं फक्त फायनान्स ओके तुमच्या हाताखाली अधिकारी असतो जिल्हा परिषदेतलं त्याचं नाव आहे कॅफो कॅफो सी ए एफ ओ म्हणजे चीफ अकाउंट्स अँड फायनान्स ऑफिसर तो असतो तो एम पी एस सीतला क्लास वनचा अधिकारी आहे असतो तो पण नुसतं फायनान्स मॅन्युअल अकाउंट कोड जिल्हा परिषदेचं अकाउंटिंग आणि फायनान्स चार व्हॉल्युम्स आहेत आणि तिकडं जर बसायचं ना सीईओ म्हणून माझा शब्द आहे आपल्या मुलांनी कॅलेंडर करून मला दिलेला खुर्ची उभवणे की तिकडे जर रुबाब करायचा सीईओ मोठा बंगला कार उद्या कलेक्टर झाल्यावर लाल दिवा पण आता गेले सगळ्यांचे आम्हाला मिळाले तुम्हाला नाही आहे ठेंगा आम्हाला <laughs> मिळाले आमच्या गाड्या नव्हते पण आवाका तर शिकण्याची क्षमता आणि त्यांनी आवाका वाढणे की हा ऑफिसर ग्रोज विथ टाईम ग्रोज विथ द पोस्ट आणि खरंच लक्षात ठेवा की विशेषतः जर आय एस असेल दर सरासरी दोन तीन वर्षाला तुम्हाला नवं आव्हान आहे दर दोन तीन वर्षाला नवं पोस्टिंग आहे कलेक्टर सीईओ नंतर तुम्ही कलेक्टर होता आणखी वाढल्या जबाबदाऱ्या त्यानंतर तुम्ही महापालिकेचे आयुक्त म्हणून येऊ शकता अवर्ग आधी पुण्याचा व्हायला तो सतरा वर्ष लागतं म्हणजे आपला विशाल जसा विशाल होऊ शकतो पुणे मा पुणे किंवा मुंबई महापालिकेचा पण ही ग्रोथ आहे प्रत्येक वेळी ही ग्रोथ आहे लक्षात ठेव जे वाक्य मी अत्यंत आनंदाने सांगतो की जे काम लाखा लाखाचा मोर्चा नाही करू शकणार ते चांगला अधिकारी सहीनी करू शकतो आणि तुमच्या सहीनी आज जर एक हजार लोकांचं कल्याण होणार असेल तर प्रमोशन मिळालं की दहा हजार जणांचं होणार आहे आणखी प्रमोशन मिळालं की एक लाख जणांचं होणार आहे करत करत तिकडे उद्या तुम्ही देशाचे सेक्रेटरी म्हणून दिल्लीत जर बसलात तर तुमच्या त्या वागण्या बोलण्या सगळ्यांनी जे काही होणार आहेत ते परिणाम एकावेळी अख्ख्या देशावर होणार आहेत एकशे चाळीस कोटी केवढा पाहिजे आवा का आणि हे जे सतत शिकणं आहे हे कधीही संपत नाही तर आपण हे पुढचे दोन मुद्दे आता एकवीस सप्टेंबरला लक्षात घेऊन जीनियसकडची आपली वाटचाल करू